गुड मॉर्निंग टू ऑल. संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानाने, छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने, महात्मा फुलेंच्या संघर्षाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाने पावन झालेल्या या महाराष्ट्रभूमीत आयोजित आजच्या या वेबिनारमध्ये सन्माननीय अध्यक्षांचे, प्रमुख मार्गदर्शकांचे, उपस्थित मान्यवरांचे आणि माय मराठीच्या या तमाम लेकरांचे मी शब्दसुमनांनी स्वागत करते. स्वागतम, शुभ स्वागतम. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पणवे व शिक्षण विभाग जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण या वेबिनार मालिका सुरू केलेल्या आहेत. यातून विद्यार्थ्यांना करिअर निवडत असताना येणाऱ्या अडचणी, त्यांना निर्माण होणारे प्रश्न हे यातून निश्चितच सोडवले जातील आणि यासाठी आपण राज्यस्तरावरील विविध समुपदेशकांना आमंत्रित करीत असतो. आजच्या या कार्यक्रमामध्ये अध्यक्षीय स्थान म्हणून आदरणीय महाजन सरांनी स्थान ग्रहण करावं अशी मी महाजन सरांना विनंती करते. कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्षमय जीवन असावं लागतं आणि मोठा माणूस होण्यासाठी मोठं मन असावं लागतं. असेच कर्तृत्वाने आणि मनाने मोठे असलेले आदरणीय श्री महाजन सर आपण अध्यक्षीय स्थान ग्रहण करावं अशी मी विनंती करते. तर आजच्या या वेबिनारसाठी आपल्याला लाभलेल्या प्रमुख मार्गदर्शिका, वाईटाकडून चांगल्याकडे, अंधारातून प्रकाशाकडे आणि मरणशीलतेतून अमरत्वाकडे नेणारे आणि कुशल असे नेतृत्व असलेल्या समुपदेशक आज आपल्याला लाभलेले आहेत. अशा या आजच्या प्रमुख वक्त्या, प्रमुख मार्गदर्शिका आणि समुपदेशक आदरणीय शिंदे मॅडम, आपण सुद्धा प्रमुख मार्गदर्शकाचे स्थान ग्रहण करावे अशी मी आपणास विनंती करते. त्याचबरोबर आजच्या या वेबिनारला जॉईन असलेले आदरणीय वाघ सर, आदरणीय तुपे सर, लठ्ठे सर, ममता पवार मॅडम, दौंड सर, टोणे सर, त्याचबरोबर जिल्ह्यातील विषय सहाय्यक, जिल्ह्यातील विषय साधन व्यक्ती, कार्यक्रमास युट्यूब लाईव्ह वरून जॉईन असलेले पालक, शिक्षक, त्याचबरोबर विद्यार्थी मित्र, आपणा सर्वांचे या वेबिनारमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपण या वेबिनारमधून निश्चितच आपल्या प्रश्नांना, आपल्या समस्यांना उत्तर मिळेल अशी मी इथे अपेक्षा व्यक्त करते. आणि आजच्या या वेबिनारला लाभलेल्या आपल्या ज्या प्रमुख पाहुण्या आहेत, प्रमुख वक्त्या आहेत, यांचे स्वागत करणे आपल्या संस्थेमार्फत क्रमप्राप्त ठरते. म्हणून मी आदरणीय मान्यवरांना विनंती करते, सर्व मान्यवरांनी ऑनलाईन पद्धतीने आपल्या ज्या प्रमुख मार्गदर्शिका आहेत त्यांचे आपण स्वागत करूया ऑनलाईन पद्धती. महाजन सर, वाघ सर, तुपे सर व सर्व इतर मान्यवर, आपणा सर्वांना अशी विनंती आहे, आपण मॅडमचं स्वागत करूया. धन्यवाद. आज आदरणीय प्राचार्य श्रीमती चंद्रकला ठोके मॅडम या आमच्या प्रेरणास्थान आहेत आणि त्यांच्या प्रेरणेतूनच आम्ही असे प्रोग्राम घेत असतो. मॅडमची प्रकृती ठीक नसल्या कारणाने मॅडम हॉस्पिटलाइज्ड आहेत, परंतु मॅडमच्या शुभेच्छा आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. पुढे जाऊयात आपण. आजच्या ज्या आपल्या प्रमुख वक्त्या आहेत त्यांचा आपण थोडक्यात परिचय करून घेऊयात. परिचय करून घेण्यापूर्वी कार्यक्रमासाठी आपण त्यांना आमंत्रित केलेलं आहे आणि कार्यक्रमाचं स्वरूप जे आहे ते असे असणार आहे की मॅडम आपल्याला करिअरच्या विविध वाटा यामध्ये अभियांत्रिकी जी शाखा आहे, कॉमर्स शाखेतून जे करिअर आपल्याला निवडता येतील, कुठकुठल्या संधी आहेत, कशा पद्धतीने आपण ही शाखा निवडून पुढे आपले भवितव्य घडवू शकतो, या सगळ्या गोष्टींवर मॅडम आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. मॅडमचं पूर्ण नाव आहे डॉक्टर मंगल संजय शिंदे. मॅडम नूतन मराठी विद्यालय मुलींचे पुणे या ठिकाणी कार्यरत आहेत आणि इथे मॅडमना 28 वर्ष झालेली आहेत. मॅडमचं एज्युकेशन म्हणाल
तर मॅडम एम ए बी एड आहेत, पी एच डी सुद्धा आहेत आणि पी एच डी मॅडमनी एज्युकेशन मधून केलेली आहे. त्याचबरोबर डिप्लोमा इन व्होकेशनल गायडन्स यामध्ये महाराष्ट्रातून मॅडमनी प्रथम येण्याचा मान सुद्धा मिळवलेला आहे. त्याचबरोबर डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट सुद्धा मॅडमनी केलेला आहे. आणि मघासपासून तुम्ही ऐकत असाल माझ्या तोंडून की मॅडम एक समुपदेशक आहेत, असा हा समुपदेशनाचा अनुभव मॅडमांना गेल्या 14 वर्षांपासून आहे. या व्यतिरिक्त इतर मॅडमचं जे कामकाज आहे त्यामध्ये मॅडमनी विविध ठिकाणी व्याख्याने दिलेली आहेत. मग ही व्याख्याने अगदी नंदुरबार पासून ते मालवण पर्यंत, म्हणजे समुपदेशनाचं काम गेल्या 14 वर्षापासून मॅडमनी बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं आहे असं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर मॅडमनी विविध शाळांमधून इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयावरती मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहे. एक राज्यस्तरीय कार्यशाळांमध्ये सुद्धा त्या सुलभकाचं काम करतात, मार्गदर्शक म्हणून भूमिका पार पाडत असतात. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद या परिषदेमार्फत ज्या वेगवेगळ्या विविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन केले जाते त्यामध्ये स्कॉलरशिपची परीक्षा असेल तर अशा स्कॉलरशिपच्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांची सेटिंग करण्याच्या कामामध्ये सुद्धा मॅडम सहभागी आहेत. त्याचबरोबर सीईटी परीक्षा असेल, टीईटी परीक्षा असेल, ज्याला आपण शिक्षक पात्रता परीक्षा असे म्हणतो, अशा सर्व परीक्षांच्या पेपर सेटिंग मध्ये मॅडमनी काम केलेलं आहे. त्याचबरोबर राज्यस्तरीय व्होकेशनल गायडन्स यामध्ये सिलेबस, राज्यस्तरीय व्होकेशनल गायडन्सचा सिलेबस जो तयार केला जातो त्याच्यासाठीची जी कमिटी स्थापन करण्यात आलेली आहे त्या कमिटीमध्ये सुद्धा मॅडम कार्यरत आहेत. अशा पद्धतीने एकंदरीत जर मॅडमचा आपण अनुभव आणि कार्य पाहिलं तर निश्चितच मला अशी उत्सुकता लागून राहिलेली आहे की आज आपल्या रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना खरंच खूप मोठी मेजवानी मिळणार आहे आणि त्या मेजवानीचा आस्वाद आपण सर्व मिळून घेऊयात. त्यामुळे अधिकचा मी मॅडमचा वेळ घेत नाही तर पुढे मी मॅडमच्या हाती सूत्र देते आणि मॅडमना मंचावर आमंत्रित करते. मॅडमनी रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उद्बोधित करावे आणि विद्यार्थ्यांना प्रेरित देखील करावे आपल्या व्याख्यानात. आदरणीय मंगल शिंदे मॅडम, ओव्हर टू यू. थँक्यू मॅडम. सर्वांना नमस्कार. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था रायगड यांच्या प्राचार्य ठोके मॅडम, महाजन सर, राठोड मॅडम या प्रशिक्षणासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आणि पालक हो, सर्वांना माझा नमस्कार. आज आपण करिअर इन कॉमर्स याच्यासाठी या मार्गदर्शन सत्रासाठी येथे एकत्र आलेलो आहोत. या मार्गदर्शन सत्रामध्ये कॉमर्स मधलं करिअर कोणतं आहे हे सांगण्यासाठी मी इथे उपस्थित आहे. 2019 मध्ये जर आपल्याला कोणी सांगितलं असतं की जग थांबणार आहे तर आपण त्याच्यावर विश्वास ठेवला नसता. 19व्या शतकामध्ये माधव जुलियंजे म्हणून गेलेले आहेत, काळगतीचा मागे लागला थांबला तो संपला. यानुसार 2019 मध्ये आपण थांबणार, जग थांबणार आहे असं जर आपल्याला कोणी सांगितलं असतं तर त्याच्यावर आपला विश्वास बसला नसता. पण खरोखर ही परिस्थिती आलेली आहे आणि या परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर सगळं जग हे आपल्याला थांबलेलं दिसून येत आहे. याच्यामध्ये मोठमोठ्या उद्योजकांपासून तर स्मॉल स्केल इंडस्ट्रीज पर्यंत, त्याच्यानंतर उच्च शिक्षणापासून प्राथमिक पूर्व प्राथमिक शिक्षणापर्यंत, शेतकऱ्यापासून शेतमजुरापर्यंत, काम करणाऱ्या स्त्रियांपासून गृहिणी म्हणून काम करणाऱ्या स्त्रियांपर्यंत, सगळ्यांसाठी ही 2.5 वर्ष ही अतिशय आपण काय म्हणू शकतो की ती अतिशय त्रासदायक अशी ठरलेली आहेत. ही जगाला भारी पडलेली अशी ही 2 वर्ष आहेत असं आपण म्हणू शकतो. काही तज्ज्ञ जे होते ते म्हणत होते की ही सिच्युएशन 2-3 महिन्यात बरी होऊ शकते, 6 महिन्यात बरी होऊ शकते, परंतु तसं झालेलं नाही. आज आपण पाहिलं तर जवळजवळ 18 ते 20 महिने जवळजवळ आपण ह्या कोरोनाशी लढतो आहोत. आज स्वाईन फ्लू सारखी परिस्थिती नाही. लोकांना असं वाटलं होतं की स्वाईन फ्लू जसा आला आणि गेला तसं होईल, पण तसं झालेलं नाही. आणि मग आता आपल्याला जर पुढच्या परिस्थितीला सामोरं जायचं आहे तर न्यू नॉर्मल होण्याची वाट पाहणं हे आता अशक्य आहे. कारण इथून पुढे आपण किती वाट पाहणार असा प्रश्न उभा राहिलेला आहे. आणि म्हणून जे आहे तसं स्वीकारायचं, जी आहे ती जीवन पद्धती आज आपण स्वीकारलेली आहे आणि आपण आता पुढे चाललेलो आहोत.
आपल्या जीवनमानामध्ये आपल्या आयुष्यामध्ये बरेच बदल आपण करून घेतलेले आहेत. या बदलाचा एक भाग म्हणूनच मी आज तुमच्या समोर ऑनलाईन उपस्थित आहे आणि ऑनलाईन आपल्यासाठी हे प्रेझेंटेशन देत आहे. तर आपलं सत्र आहे करिअर इन कॉमर्स. कॉमर्समध्ये पाहायला गेलं तर अनेक संधी आपल्यासाठी उपलब्ध आहेत. अनेक मुलांचा ओढा हा वाणिज्य शाखेकडे असतो, पण वाणिज्य शाखाच का याचं उत्तर मात्र कोणालाही देता येत नाही. वाणिज्य शाखेमध्ये उद्योग व्यापाराच्या व्यवस्थापनाशी निगडीत अशा विषयांचा समावेश असतो. त्यामध्ये अकाउंटिंग, मनुष्यबळ विकास, आयात निर्यात व्यवस्थापन, मॅनेजमेंट, सेक्रेटरियल प्रॅक्टिस यासारख्या विषयांचा समावेश होतो. वाणिज्य पदवीधरांना या आधी फारशा संधी उपलब्ध नव्हत्या, पण आता मात्र नानाविध क्षेत्रामध्ये जाऊन त्यांना करिअर करता येऊ शकतं. प्रत्येक उद्योगामध्ये वाणिज्य शाखेशी संबंधित माणसांची आवश्यकता असते. म्हणजे एखादी मोठी कंपनी जरी असेल तरी त्याच्या त्यामध्ये कार्यालयीन काम करण्यासाठी वाणिज्य शाखेतील तज्ञांची गरज असते. यामध्ये मार्केटिंग आहे, ऑफिस व्यवस्थापन आहे, अकाउंट्स आहे, एचआर आहे, याच्याशी संबंधित जे विभाग असतात त्याच्यामध्ये वाणिज्य शाखेशी संबंधित विद्यार्थी हे आवश्यक असतात. पूर्वी वाणिज्य शाखेमध्ये स्पेशलायझेशनची सोय नव्हती, पण गेल्या काही वर्षांमध्ये या वाणिज्य शाखेतील विविध विषयांमध्ये सुद्धा आपल्याला स्पेशलायझेशनची सोय, अभ्यासक्रम हे उपलब्ध झालेले. ते कोणकोणते ते आपण पाहणारच आहोत. साधारण 1991 नंतर जागतिक उदारीकरण धोरण जे आलं त्याच्यामुळे खूप आर्थिक बदल, आर्थिक उत्क्रांती झाली असं म्हणायला हरकत नाही. पूर्वी फायनान्शियल मार्केटमध्ये फक्त 5% लोक हे सहभागी होत होते, त्यामध्ये ते इन्व्हेस्टमेंट करत होते, पण आता सामान्य माणसामध्ये सुद्धा आपल्याला ही जागरूकता यायला दिसू लागलेली आहे. बँकिंग व्यवसायाचं क्षेत्र वाढू लागलेलं आहे, विमा क्षेत्र वाढू लागलेलं आहे, ऑनलाईन सुविधा मिळायला लागलेल्या आहेत, ऑनलाईन ट्रेडिंग व्हायला लागलेलं आहे. या सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला मनुष्यबळ जर हवं असेल तर ते वाणिज्य शाखेकडून उपलब्ध होऊ शकतं. आता वाणिज्य शाखेमध्ये सुद्धा जर आपण अभ्यासक्रम पाहायला गेलो तर ते 3 प्रकारचे अभ्यासक्रम असतात. एक म्हणजे सर्टिफिकेट, डिप्लोमा आणि डिग्री. ज्या अभ्यासक्रमाचा सर्टिफिकेट कोर्स आहे त्याचाच डिप्लोमा कोर्स उपलब्ध आहे. ज्याचा डिप्लोमा कोर्स उपलब्ध आहे त्याचीच डिग्री उपलब्ध आहे. म्हणजे आपण एखाद्या मुलाची कुवत नसेल आणि त्याला चांगलं शिक्षण घ्यायचं असेल तर अशा वेळेला तो सर्टिफिकेट, डिप्लोमा आणि डिग्री ह्या मार्गाने पुढे जाऊ शकतो. किंवा एखाद्याची परिस्थिती नसेल तरी सुद्धा तो या मार्गाने पुढे जाऊ शकतो. त्यामुळे आपल्याला आपलं ध्येय जर गाठायचं असेल तर ते ध्येय गाठण्यासाठी आपल्याला जे हवं ते क्षेत्र किंवा हवी ती स्टेप आपण निवडू शकतो. मग तुम्ही सर्टिफिकेट, डिप्लोमा, डिग्री जा, डिप्लोमा करून डिग्रीकडे जा, किंवा डायरेक्ट डिग्रीकडे जा. तुम्हाला ज्या पद्धतीने हवं त्या पद्धतीचं क्षेत्र या ठिकाणी निवडता येऊ शकतं. कॉमर्ससाठी आवश्यक क्षमता काय आहेत? आपल्यामध्ये गती आणि अचूकता असली पाहिजे. कोणतंही काम कॉमर्समधलं असंच नाही, कुठल्याही क्षेत्रातलं घ्या, कुठल्याही क्षेत्रामध्ये जर आपल्याला काम करायचं असेल तर स्पीड अँड अॅक्युरसी, गती आणि अचूकता ही अत्यंत महत्वाची असते. अगदी साधी गोष्ट, आपल्या घरामध्ये काम करणारी आई ज्या वेळेला आपल्याला स्वयंपाक करून देते ती भुकेच्या वेळेला आपल्या समोर भरलेलं ताट ठेवत असते, आणि ते ताट ठेवत असताना तिच्याकडून काही चुका झालेल्या नसतात. कधीतरी पोळ्याच करपलेल्या आहेत, कधीतरी भाजीच खारट झाली आहे, कधीतरी कच्चा भात कच्चा आहे, असं कधी होत नाही. म्हणजे ती जे काम करते ते काम अतिशय व्यवस्थित तिने केलेलं असतं, अचूक केलेलं असतं आणि गतीने केलेलं असतं, वेळेमध्ये आपल्यासमोर ताट ठेवलेलं असतं. हीच गोष्ट आपल्याला बँकेमध्ये काम करणाऱ्या एखाद्या कॅशियरच्या बाबतीत पण सांगता येईल. कॅशियर काय करतो, त्याच्यासमोर समजा एखादी व्यक्ती 1 लाख रुपये भरायला आलेली आहे तर हे 1 लाख रुपये त्याच्याकडून मोजून घेणं आणि ते त्याच्या अकाउंटला जमा करणं हे काम गतीने व्हायला पाहिजे. जर हे काम वेळेमध्ये आणि गतीने झालं नाही तर या कामामध्ये चूक झाली तर याचा भुर्दंड त्या कॅशियरच्या खिशाला बसू शकतो. म्हणजेच काय, तर गती आणि अचूकता कुठल्याही क्षेत्रामध्ये जशी आवश्यक आहे तशी कॉमर्समध्ये ती जास्त प्रमाणात आवश्यक आहे. दुसरी गोष्ट आहे चिकाटी. कॉमर्स एक क्षेत्र असं आहे की जिथे आर्थिक व्यवहारांना जरा जास्त स्थान आहे आणि अशा वेळेला त्या आर्थिक गोष्टींच्या बाबतीत जर आपण पाहायला गेलो तर ती आर्थिक गोष्ट जोपर्यंत निकाली निघत नाही तोपर्यंत आपल्याला चिकाटीनं काम करणं हे गरजेचं असतं. तुम्हाला माहित असेल तर CA लोक जे असतात ते साधारण फेब्रुवारी मार्चमध्ये सप्टेंबरमध्ये आणि फेब्रुवारी मार्चमध्ये त्यांचे IT रिटर्न भरण्याचे चालू असतात.
दर अर्थात तिमाहीने चालू असतं, पण सहामाहीचा जर आपण विचार केला तर सप्टेंबर आणि मार्च मध्ये त्यांची जी ऑफिसेस चालू असतात ती जर तुम्ही पाहिली तर काही वेळेला रात्रीची सुद्धा ही ऑफिसेस चालू असतात, कारण त्या ठिकाणी त्यांना योग्य पद्धतीने आणि ते काम निपटणं, गती अचूकते निपटणं आणि पूर्ण करणे आवश्यक असतं, तिथे त्यांना चिकाटी दाखवावीच लागते. कॉमर्स म्हटलं की गणितीय ज्ञान, गणित हे चांगलं असलंच पाहिजे. जितक्या अचूक पद्धतीने तुम्ही गणितीय ज्ञान तिथे वापराल तितकं लवकर तुमचं काम होणार आहे, त्यामुळे गणितीय ज्ञान हे असलंच पाहिजे. जी मुलं आर्किटेक्चरला जाऊ इच्छितात, जी मुलं इंजिनिअरिंगला जाऊ इच्छितात, त्या मुलांना गणितीय ज्ञान असलंच पाहिजे. त्यांच्यासाठी ज्या सीईटी आहेत, नाटासारख्या परीक्षा आहेत, जेईई सारख्या परीक्षा आहेत, त्यामध्ये त्यांना बेसिक गणितीय ज्ञान ज्याच्यामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार इथपासून ते वर्गमूळ घनमूळापर्यंत त्यांचं नॉलेज पक्कं असलं पाहिजे. कारण या मुलांचं जर गणितीय ज्ञान पक्कं नसेल तर ज्यावेळेला सीईटी ते देत असतात त्यावेळेला त्यांचा वेळ त्या बेसिक गोष्टी करण्यामध्ये जाईल आणि त्यांच्या गणितीय ज्ञानामुळे ते मागे पडू शकतील. कॉमर्समध्ये आपल्याला गणितीय ज्ञानाची आवश्यकता असतेच असते. निर्णय क्षमता, आता पुढची जी पाच कौशल्य आहेत किंवा पुढच्या ज्या क्षमता आहेत त्या साधारण मॅनेजमेंट क्षमतेशी रिलेटेड आहेत, पण मॅनेजमेंट हे सुद्धा एक कॉमर्स क्षेत्र असल्यामुळे आपण ती त्या क्षमता इथे घेतलेल्या आहेत. निर्णय क्षमता, कुठलाही निर्णय घेण्याची वेळ आली तर त्या व्यक्तीला निर्णय घेता आला पाहिजे, तात्काळ निर्णय घेता आला पाहिजे. काही वेळेला निर्णय चूक का बरोबर याचा विचार करण्यापेक्षा निर्णय वेळेत घेणं गरजेचं असतं आणि अशा वेळेला त्याची निर्णय क्षमता ही पणाला लागलेली असते, त्यामुळे व्यक्तीची निर्णय क्षमता ही सुद्धा अत्यंत महत्वाची आहे. नेतृत्व आणि ठामपणा, मॅनेजमेंटच्या व्यक्ती ज्या असतात त्या मॅनेजर लेव्हलवर जेव्हा काम करतात त्यावेळेला त्यांच्याकडे नेतृत्व हा गुण असला पाहिजे. काही वेळेला त्यांच्या गोष्टी इतरांना पटवून देण्यासाठी त्यांच्याकडे ठामपणा हॅलो. हॅलो. हा मॅडम, कंटिन्यू करा. आवाज आवाज हा मॅडम, रेंज गेली होती एक दोन मिनिट, मी परत शेअर करते. तर नियोजन आणि नियंत्रण हे आपल्यामध्ये असलं पाहिजे आणि त्या व्यक्तीला कामाचं नियोजन करणं, वेळेमध्ये काम होणं आणि त्या परिस्थितीवर जरी आपलं नियंत्रण असलं तरी आहे त्या गोष्टींवर नियंत्रण ठेवून ते काम पूर्णत्वाला नेणं हे कॉमर्स क्षेत्राशी रिलेटेड असं एक कौशल्य आहे. संघटन, ज्या वेळेला माणसाला एकत्र घेऊन, काही माणसांना एकत्र घेऊन पुढे जायचं असतं तेव्हा संघटन हे कौशल्य आवश्यक असते. लोकांची मनं सांभाळणं, लोकांना एकत्र आणणं आणि त्यांना घेऊन काम करणं हे कौशल्य आहे आणि ते सुद्धा कॉमर्स क्षेत्राला आवश्यक असं एक कौशल्य असं मला वाटतं. आणि शेवटचं कम्युनिकेशन स्किल, आपल्याकडे कम्युनिकेशन स्किल जर चांगलं असेल, असं म्हणतात की बोलणाऱ्याचे खडे पण विकले जातात, आपलं कम्युनिकेशन स्किल कसं आहे याच्यावर आपला उद्योग, आपला व्यवसाय हा अवलंबून असतो. कॉमर्स क्षेत्राशी संबंधित कोणताही व्यवसाय असेल, कोणतीही नोकरी असेल तरी सुद्धा तिथे कम्युनिकेशन हे अत्यंत महत्वाचं आहे. जर हे कम्युनिकेशन होऊ शकत नसेल तर तुम्हाला तुमचा उद्योग किंवा व्यवसाय हा यशस्वी करता येणं अवघड होतं. त्यामुळे ही ही या क्षमता या कॉमर्सला आवश्यक आहेत असं मला वाटतं. ए
एक दोन मिनिट हा मॅडम. माझं प्रेझेंटेशन थोडं स्टॉप झालं, मी चालू करते. आपण आवश्यक क्षमता पाहिल्या होत्या आणि पुढे आपण जाणार आहोत ते म्हणजे करिअर ऑप्शन्स कोणते आहेत त्याच्याकडे. स्क्रीन दिसते मॅडम? मॅडम स्क्रीन माझी हो दिसते दिसते. मॅडम तुम्ही बोलणं कंटिन्यू सुरू ठेवा स्क्रीन शेअर होईपर्यंत. माझा आवाज येतोय? येतोय येतोय. ठीक आहे, मला इथे मोबाईल वर तर दिसतीये, मी पुढे कंटिन्यू करते. हा दिसते आम्हाला, आम्हाला पण दिसतीये, आवाज पण येतोय. तुम्ही करा कंटिन्यू. काय म्हटलं? येतोय आवाज तुमचा, कंटिन्यू. ओके ओके ठीक आहे ठीक आहे. आता हे करिअर ऑप्शन्स कॉमर्स मधले कोणते आहेत? जे बेसिक ऑप्शन्स आहेत ते मी तुमच्या समोर ठेवलेले आहेत. एक म्हणजे चार्टर्ड अकाउंटन्सी, बीबीए कंपनी सेक्रेटरी, बीसीए बॅचलर इन आर्किटेक्चर, डीएड बीकॉम म्हणजे वाणिज्य शाखेतील पदवी, बीएड आयसीडब्ल्यूए बॅचलर इन लायब्ररी सायन्स, इम्पोर्ट एक्सपोर्ट डिप्लोमा, एमसीए एलएलबी. हे आपल्याला माहीत असलेले काही बेसिक असे अभ्यासक्रम आहेत आणि यात वेगळं काही नाही, पण आपण तरी या अभ्यासक्रमांचा अभ्यास पुढे पाहणार आहोत. काय होतं, काय आहे हे आपण पुढे पाहूया. कॉमर्स मधला उच्च प्रकारचा समजला जाणारा अभ्यासक्रम म्हणजे सीए. दिल्ली स्थित असणारी द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया ही जी संस्था आहे, या संस्थेमार्फत सीएचा अभ्यासक्रम चालवला जातो. सीएचा अभ्यासक्रम जो आहे हा या अभ्यासक्रमामध्ये सध्या आयसीआयने गेल्या 2 वर्ष खूप मोठे बदल केलेले आहेत आणि जे मुलांसाठी अतिशय महत्वाचे आहे. हे 2 बदल असे आहेत की एक म्हणजे पूर्वी 12वी मध्ये असणारा मुलगाच सीएच्या फाउंडेशन परीक्षेला, त्याला पूर्वी सीपीटी म्हटलं जात होतं, त्या सीपीटी परीक्षेला तो मुलगा एंटर होऊ शकत होता किंवा रजिस्ट्रेशन करू शकत होता आणि तो 12वीची परीक्षा झाल्यानंतर सीएच्या सीपीटी परीक्षेला जाऊ शकत होता. आयसीआयने आता सध्या बदल असा केलेला आहे की ज्या जी मुलं फोकस्ड आहे, ज्या मुलांना सीएच करायचं आहे, अशी मुलं 10वी नंतर 10वी पासआउट झाल्यानंतर 11वी मध्ये असतानाच सीएसाठी सीए फाउंडेशन, आता त्याला सीपीटीला फाउंडेशन असं नाव दिलेलं आहे, सीए फाउंडेशनसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात. म्हणजे ज्या मुलांचं क्षेत्र आहे, ज्या मुलांना सीएच व्हायचंय, त्यांनी आपलं एम ठरवलेलं आहे, आपलं ध्येय ठरवलेलं आहे, अशी मुलं 10वीतून 11वीमध्ये गेल्या गेल्याच या परीक्षेला रजिस्ट्रेशन, फाउंडेशन परीक्षेला रजिस्ट्रेशन करू शकतात. 11वी 12वी 2 वर्ष ते पूर्ण अभ्यास करू शकतात आणि 12वीच्या परीक्षेनंतर ते सीएची फाउंडेशन परीक्षा देऊ शकतात. हा एक पहिला महत्वाचा बदल. आणि दुसरा महत्वाचा बदल असा आहे तो म्हणजे पूर्वी सीए वॉज नॉट इक्विव्हॅलंट टू डिग्री. सीए ही परीक्षा पूर्वी डिग्रीला इक्विव्हॅलंट नव्हती, ती आता 2 वर्षापूर्वी आयसीआयने डिग्रीला इक्विव्हॅलंट केलेली आहे. त्यामुळे काय व्हायचं, जी मुलं सीए करायची त्या मुलांना जर बाहेर जायचं असेल तर बाहेर जाण्यासाठी त्यांना एखादी डिग्री तशी ती मुलं सीए करता करता बीकॉमच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायची आणि करायचं म्हणून ते बीकॉम करत असायचे, पण त्यांचा पूर्ण फोकस हा सीए वर राहायचा, तरी सुद्धा थोडस लक्ष डायव्हर्ट व्हायचं. आणि म्हणून सीए आयसीआयने हा केलेला बदल आहे की सी नाव सी सीए इज इक्विव्हॅलंट टू डिग्री. सीए ह्या डिग्रीला आता पदवी इतकं समतुल्य अशी अर्हताही प्राप्त करून दिलेली आयसीआयने. हे 2 महत्वाचे बदल हे आता आयसीआयने केलेले आहेत. ज्या मुलांना सीए अभ्यासक्रम करायचा आहे ते हे 2 गोष्टी करू शकतात की 10वी नंतर 11वीला असताना ते फाउंडेशनला प्रवेश घेऊ शकतात आणि 12वी नंतर ही परीक्षा देऊ शकतात. आणि आता त्यांना केवळ डिग्री हातामध्ये पाहिजे म्हणून बीकॉम करण्याची गरज नाही, ते केवळ सीए करून सुद्धा पुढे जाऊ शकतात. ती त्यांची पदवी ही पदवीतुल्य किंवा समतुल्य अशी ही अर्हता मानली जाणार आहे. म्हणजे बाहेर जर जायचं असेल तर त्यांची सीए ही पदवी सुद्धा आता ग्राह्य धरली जाणार आहे. हे 2 महत्वाचे बदल हे आयसीआयने केलेले आहेत.
आता सीए होण्यासाठी आपल्याला दोन मार्ग उपलब्ध आहेत. मी मगाशी सांगितलं तसं थोडासा एक मार्गाची कल्पना दिली होती की दहावी तुम्ही कुठल्याही विषयातून पास व्हा, बारावी एनी स्ट्रीम तुम्ही बारावी पासआउट व्हायचं आहे, म्हणजे तुमचं सायन्स आर्ट्स कॉमर्स असलं तरी चालेल. काही मुलांचा हा गैरसमज असतो की मला बारावी कॉमर्सच करावं लागेल तर मला सीए होता येईल, असं नाही. ज्या मुलांना सीए व्हायचं आहे ते बारावी कुठल्याही स्ट्रीम मधून पासआउट होऊ शकतात, याच्यामध्ये सायन्स आर्ट्स कॉमर्स तिन्ही क्षेत्र असतात. तर अकरावी बारावी केल्यानंतर ही मुलं फाउंडेशन कोर्सला त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकतात आणि बारावी नंतर त्यांनी सीए फाउंडेशन ही परीक्षा पास व्हायची. जेव्हा ते फाउंडेशन परीक्षा पास होतात त्यावेळेला त्यांनी इंटरमिजिएट कोर्सला ऍडमिशन घ्यायची असते, रजिस्ट्रेशन करायचं असतं. हे रजिस्ट्रेशन साधारण 7 वर्षाचं असतं. 7 वर्षामध्ये त्यांना इंटरमिजिएटचे एकूण 7 विषय, 2 गटामध्ये 7 विषय हे डिव्हाइड केलेले आहेत आणि ते त्यांना पास व्हायचे असतात. पहिल्या गटामध्ये 4 विषय असतात, दुसऱ्या गटामध्ये 3 विषय असतात. तर इंटरमिजिएटचे 7 विषय हे त्यांनी द्यायचे. इंटरमिजिएटचा कोणताही एक गट जर विद्यार्थी पास झाला तर तो त्या ठिकाणी आर्टिकलशिपला पात्र ठरतो. आर्टिकलशिप ही सीएच्या हाताखाली 3 वर्ष करायची असते. 3 वर्ष ट्रेनिंग त्यांनी सीएच्या हाताखाली घ्यायचं असतं. मेन वाईन त्याचा जो दुसरा ग्रुप आहे तो सोडवण्यासाठी, तो पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करायचे असतात. म्हणजेच पहिला ग्रुप पास झाल्यानंतर त्यांनी आर्टिकलशिपला प्रवेश घ्यायचा, त्याच वेळेला दुसऱ्या ग्रुपची तयारी करायची आणि आर्टिकलशिप पूर्ण करता करता त्याचे दोन्ही ग्रुप जर पूर्ण झालेले असतील तर त्यानंतर तो सीए फायनलला जाऊ शकतो. त्याचं फाउंडेशन पूर्ण आहे, त्याचे इंटरमिजिएटचे 7ही विषय क्लिअर झालेले आहेत आणि त्यांनी आर्टिकलशिप पूर्ण केलेले आहेत, तर असा विद्यार्थी फायनल कोर्सला जाऊ शकतो. आणि त्या ठिकाणी फायनल कोर्ससाठी त्यांनी AICIT SS ही जी परीक्षा ही कम्प्लीट गरजेचं असतं. यामध्येच त्याचा आर्टिकलशिप चालू असतो. मेन परीक्षेला, फायनल परीक्षेला तो जातो. मेन परीक्षा सुद्धा 2 गटामध्ये असते, तिथेही त्यांनी पास व्हायचं असतं. आणि मग जेव्हा तो त्या दोन्ही गटांमध्ये पास होतो, फायनल परीक्षा पास होतो, तेव्हा त्या तो ऍज अ सीए म्हणून ICAI कडे मेंबर म्हणून रजिस्ट्रेशन करू शकतो, त्याचं नाव एनरोल करू शकतो आणि सीए म्हणून प्रॅक्टिस करू शकतो. हा झाला एक मार्ग. दुसरा मार्ग जो आहे त्याच्यामध्ये तो 10वी 12वी आणि 12वी नंतर ग्रॅज्युएशन कॉमर्समध्ये त्यांनी ग्रॅज्युएशन 11वी 12वी त्यांनी कोणत्याही स्ट्रीम मध्ये केली तरी सुद्धा चालते. पण एक लक्षात घ्या, 11वी 12वी तुम्ही सायन्स मधून केली असेल तर तुम्ही कॉमर्सला जाऊ शकता, पण आर्ट्स मधून केली असेल तर तुम्हाला कॉमर्सला जाता येणार नाही. त्यामुळे सायन्स किंवा कॉमर्स 11वी 12वीमध्ये असेल तर तुम्ही ग्रॅज्युएशन बीकॉम म्हणून करू शकता. आणि जर तुम्ही बीकॉम नंतर रजिस्ट्रेशन करायचं म्हटलं तर मध्ये जी फाउंडेशनची स्टेप असते जी 10वी 12वी नंतर आपण देतो ती इथे स्किप झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे तुम्हाला फाउंडेशन द्यायची गरज नसते, तुम्ही डायरेक्ट इंटरमिजिएटसाठी अपियर होऊ शकता. इंटरमिजिएटला अपियर झाल्यानंतर तुम्हाला आर्टिकलशिपचं ट्रेनिंग असतं 9 महिन्यांचं. त्या ठिकाणी पहिल्यांदा जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करता तेव्हा तुम्हाला 9 महिन्याचं आर्टिकलशिपचं ट्रेनिंग घ्यावं लागतं. आणि हे 9 महिन्यांचं ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर तुम्ही इंटरमिजिएटच्या दोन्ही गटांसाठी, ग्रुप 1 आणि ग्रुप 2 साठी, इंटरमिजिएटच्या दोन्ही गटांसाठी रजिस्ट्रेशन करू शकता. इंटरमिजिएटचे दोन्ही गट, दोन्ही गटांपैकी मगासारखंच एक गट पूर्ण झाला की तुम्ही आर्टिकलशिप करू शकता. आर्टिकलशिप करता करता तुम्ही दुसरा गट पासआउट होऊ शकता आणि तो झाल्यानंतर तुम्हाला फायनल परीक्षेकडे जाता येऊ शकतं. फायनल परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला ऍज अ मेंबर म्हणून ICAI कडे नोंदणी करावी लागते आणि तुम्ही सीए म्हणून तुमचं करिअर करू शकता. थोडक्यात सीए होण्यासाठी 2 मार्ग आहेत, एक 11वी 12वी नंतर फाउंडेशन, इंटरमिजिएट आणि फायनल मध्ये आर्टिकलशिप. या पद्धतीने जाऊ शकता किंवा 10वी 12वी डायरेक्ट ग्रॅज्युएशन, त्याच्यानंतर डायरेक्ट इंटरमिजिएट, 9 महिन्याची आर्टिकलशिप, त्याच्यानंतर इंटरमिजिएटचे 2 गट, 2 ग्रुप जे आहेत ते पास करावे लागतात, पुन्हा तुम्हाला 3 वर्षाची आर्टिकलशिप आणि फायनल कोर्सकडे तुम्ही जाऊन सीए होऊ शकता. या पद्धतीने तुम्हाला चार्टर्ड अकाउंटंट होता येऊ शकतो. पुढचे जे आहे ती म्हणजे ICSI. ICSI द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया. मोठमोठ्या कंपन्यांना आपल्याला सेक्रेटरी लागतात. कंपनी चालवण्यासाठी त्यांना अनेक गोष्टींचा, अनेक कायद्यांचा अभ्यास करावा लागतो. काही कायदे असे असतात की ज्यांना तुम्ही बायपास करू शकत नाही. जरी ते ट्रिकी असले, जरी ते महागडे असले, जरी ते फारसे सुलभ नसले, तरी सुद्धा त्यांना तुम्ही बायपास करू शकत नाही. ते कायदे पाळूनच तुम्हाला पुढे जावं लागतं आणि अशा वेळेला तुम्हाला कंपनी सेक्रेटरी ही जी असते ही फार मदत करू शकते.
कारण ऑर्गनायझेशनला कुठल्याही कंपनीला ज्या वेळेला गव्हर्नमेंटचे रूल फॉलो करायचे असतात त्यावेळेला त्या कायद्यांची माहिती असणं हे अत्यंत आवश्यक असतं आणि म्हणून त्या स्टॅट्युटरी बॉडीचे जे नियम आहेत ते माहीत करून घेण्यासाठी ICAI हा अभ्यासक्रम असलेला आपल्याला दिसून येतो. आता या ICAIचं पुन्हा दोन प्रकारे आपल्याला ICAIला जाता येतं. एक म्हणजे तुम्ही 10वी नंतर जाऊ शकता, 10वी नंतर 12वी आणि 12वी नंतर ICSI. मग अशी आपण ICAI पाहिलं तसं ICSI ची फाउंडेशन परीक्षा असते. फाउंडेशन परीक्षा झाली की तुमचं ग्रॅज्युएशन तुम्ही पूर्ण करायचं, त्यानंतर तुम्ही एक्झिक्युटिव्ह कोर्सला प्रवेश घ्यायचा आणि 15 महिन्याची ट्रेनिंग घ्यायचं किंवा 15 महिन्याची आर्टिकलशिप करायची, प्रोफेशनल कोर्सला जायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही कंपनी सेक्रेटरी म्हणून काम करू शकता. त्याच्यानंतर दुसरा मार्ग आहे तो म्हणजे 10वी 12वी, त्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएशन करू शकता. फाईन आर्ट सोडून कोणत्याही विषयातलं ग्रॅज्युएशन या ठिकाणी चालू शकतो. मग अंडर ग्रॅज्युएशन इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन असेल, म्हणजे बीबीए असेल, इकॉनॉमिक्स असेल, फायनान्स, कॉमर्स, सिमिलर सब्जेक्ट, बीकॉम, बीए, या कुठल्याही प्रकारच्या परीक्षा तुम्ही जर अंडर ग्रॅज्युएशन जर केलेलं असेल, ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं असेल, तर तुम्हाला फाउंडेशन परीक्षा इथे स्किप होते आणि तुम्ही एक्झिक्युटिव्ह परीक्षेला जात असता. एक्झिक्युटिव्ह परीक्षा झाली की 15 महिन्याचं ट्रेनिंग आणि 15 महिन्यानंतर तुमचा प्रोफेशनल कोर्स होतो आणि तुम्हाला कंपनी सेक्रेटरी म्हणून काम करता येईल. थोडक्यात कंपनी सेक्रेटरी होण्यासाठी सुद्धा हे जे दोन मार्ग आहेत त्याच्यामध्ये तुम्ही 12वी नंतर जाऊ शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला फाउंडेशन, एक्झिक्युटिव्ह ट्रेनिंग आणि प्रोफेशनल कोर्स पूर्ण करावा लागतो. नाहीतर तुम्ही 10वी 12वी फाईन आर्ट सोडून कोणत्याही विषयातलं तुमचं ग्रॅज्युएशन, त्याच्यानंतर तुमची फाउंडेशन स्किप होते तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर गेलात, तर एक्झिक्युटिव्ह परीक्षा आणि त्याच्यानंतर पहिल्या 15 महिन्यांचं ट्रेनिंग आणि नंतर प्रोफेशनल कोर्स करून तुम्ही कंपनी सेक्रेटरी होऊ शकता. कोणतीही कंपनी असेल, कोणत्याही कंपनीला आपला स्वतःचा फायदा हा अत्यंत महत्वाचा असतो आणि हा फायदा करत असताना कुठेही रुल्स अँड रेग्युलेशन्स मध्ये अडकू नये अशी त्यांची अपेक्षा असते. अशा वेळेला कंपनी सेक्रेटरी ही कंपनीमध्ये एक फार महत्वाची पोस्ट असते. ज्यांना कोणाला असं वाटतं, आपण जे बघाशी गुण किंवा पाहिलं, ज्यांना कोणाला असं वाटतं की माझ्याकडे त्यातल्या काही अबिलिटीज आहेत, काही क्षमता आहेत, त्यांनी ICAI हे नक्की ट्राय करायला हरकत नाही. याच्या पुढचं जे आहे ते म्हणजे कॉस्ट अकाउंटिंग. कुठलीही कंपनी ही पैसा मिळवण्यासाठी काम करत असते. ज्या वेळेला ती पैसा मिळवण्यासाठी काम करते त्यावेळेला त्याच्यामध्ये त्याचं उत्पादन, त्या उत्पादन खर्चावर नियंत्रण, त्याचे टॅक्स त्याच्यावर नियंत्रण, त्याच्यानंतर खर्च, त्याची वाहतूक असेल किंवा इतर खर्च असेल, कामगारांवरचा खर्च असेल, हे सगळं मॅनेज करून कंपनीला फायद्यामध्ये ठेवणं हे एक महत्वाचं काम हे असतं कुठलीही कंपनी चालवताना. आणि त्या दृष्टीने तुमच्यासाठी महत्वाचा असणारा आणखी एक अभ्यासक्रम जो ICAI यांच्यातर्फे चालवला जातो तो म्हणजे कॉस्ट अकाउंटिंग. या जीव घेण्या स्पर्धेमध्ये जर आपल्याला टिकून राहायचं असेल तर वस्तूची गुणवत्ता टिकून ठेवायची, राखायची आणि त्या उत्पादन खर्चावर नियंत्रण ठेवणं हे अत्यंत गरजेचं असतं. अशा वेळी व्यावसायिक कॉस्ट अकाउंटंट जे असतात ते तुम्हाला विविध प्रकारे सल्ला आणि मार्गदर्शन देऊन महत्वाची भूमिका बजावत असतात. प्रकल्प अहवाल तयार करण्यापासून अंदाजपत्रक तयार करणं, वित्त व्यवस्थापन, किमतीचं धोरण ठरवणं, त्याच्यानंतर आवश्यक नियंत्रण पद्धती विकसित करणं, संशोधन करून अहवाल तयार करणं, ते लेखापरीक्षणापर्यंत आपल्याला सगळी कामं ही सक्षमपणे करण्यासाठी तितकाच समर्थ असा कॉस्ट अकाउंटंट हे एक महत्वाचं क्षेत्र हे लक्षात घ्यायला हरकत नाही. कॉस्ट अकाउंटंट जितका समर्थ असेल, जितका अभ्यासपूर्ण असेल, तितकी कंपनीची वृद्धी आणि विकास हा होत असतो. आणि म्हणून CMA द्वारे अभ्यासक्रम जे आहेत कॉस्ट अकाउंटंटचे अभ्यासक्रम हे चालवले जातात. आता या अभ्यासक्रमाला जायचं कसं, तर 3 प्रकारे या अभ्यासक्रमाला आपल्याला जाता येऊ शकतं. पहिला मार्ग आहे 10वी 12वी कोणत्याही स्कीम ट्रेन मधून किंवा कोणत्याही शाखेतून येऊ शकता. त्याच्यानंतर ICAIचा फाउंडेशन कोर्स तुम्हाला करावा लागतो. तुम्ही ग्रॅज्युएशनची कोणतीही डिग्री कोणत्याही विषयामध्ये घेऊ शकता, बीए, बीकॉम, बीएससी. पुन्हा एक्झिक्युटिव्ह कोर्स, 15 महिन्याचं ट्रेनिंग आणि फायनल कोर्स. इथे तुम्ही जर लक्षात गेलं तर ICAI, ICSI आणि ICMAI या ज्या संस्था आहेत हे साधारण एकाच पद्धतीचं काम करतात. 10वी 12वी कोणत्याही शाखेतून, त्याच्यानंतर फाउंडेशन, त्याच्यानंतर डिग्री, त्याच्यानंतर एक्झिक्युटिव्ह किंवा मेन कोर्स किंवा इंटरमिजिएट कोर्स
आणि नंतर ट्रेनिंग नंतर तुम्हाला फायनल या पद्धतीने जावं लागतं. याच पद्धतीने आपण आयसीएचं पाहिलं तसंच हे कॉस्ट अकाउंटिंगचं पण आहे. 10वी 12वी आयसीएमआय फाउंडेशन कोर्स डिग्री एक्झिक्युटिव्ह कोर्स 15 महिन्याचं ट्रेनिंग आणि फायनल कोर्स. दुसऱ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला पुन्हा 10वी 12वी कोणत्याही विषयातून ग्रॅज्युएशन एक्झिक्युटिव्ह कोर्स 15 महिन्याचं ट्रेनिंग आणि प्रोफेशनल कोर्स या पद्धतीने तुम्हाला जाता येतं. तुम्हाला जर फाउंडेशन स्किप करायची असेल तर तुम्ही डायरेक्ट ग्रॅज्युएशनला प्रवेश घेऊ शकता आणि एक्झिक्युटिव्हला प्रवेश घेऊ शकता. म्हणजे 10वी 12वी नंतर फाउंडेशनला घ्यायचं का डायरेक्ट 10वी 12वी नंतर ग्रॅज्युएशन करून आपल्याला एक्झिक्युटिव्हला जायचं हे आपलं आपण ठरवायचं आहे. या पद्धतीने तुम्हाला 10वी 12वी करून पुढे जायचं आहे का 10वी 12वी आणि डिग्री करून पुढे जायचंय हे आपण ठरवायचं. तिसरा मार्ग आहे 10वी 12वी कुठल्याही विषयातली डिग्री. त्याच्यामध्ये मी मगाशी सांगितलं तसं फाईन आर्ट सोडून बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन इकॉनॉमिक्स फायनान्स कॉमर्स आणि सिमिलर याच्यातली कुठलीही डिग्री एक्झिक्युटिव्ह कोर्स 15 महिन्यांचं ट्रेनिंग आणि प्रोफेशनल कोर्स या पद्धतीने तुम्ही कॉस्ट अकाउंटंट होऊ शकता. कॉस्ट अकाउंटंट ही एक महत्वाची जागा ही कंपन्यांमध्ये असते. ज्यांच्याकडे ते स्किल आहे ज्यांच्याकडे ती क्षमता आहे अशा लोकांनी कॉस्ट अकाउंटंट करून एखाद्या कंपनीला आधार दिला तर ती कंपनी निश्चितच फायद्यामध्ये चालू शकते. पुढचं क्षेत्र आहे लॉ. मध्यंतरी काही काळापूर्वी दामिनी नावाचा एक चित्रपट आला होता आणि त्याच्यामध्ये सनी देओलचा एक डायलॉग होता. जज साहब तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख मिळती है लेकिन तारीख पे तारीख मिळती है हा जो डायलॉग होता हा त्या काळाला खूप त्या काळी खूप फेमस झालेला डायलॉग होता आणि याच्यामुळे लॉ कडे लोकांचं लक्ष हे वेधलं गेलेलं. लॉ हा अभ्यासक्रम असा आहे की जो आपल्याला दोन प्रकाराने करता येतो 12वी नंतर आणि ग्रॅज्युएशन नंतर. तुम्ही कॉमर्सचे जर अभ्यासक्रम पाहिले तर कॉमर्समध्ये सुद्धा कॉमर्समधले जे अभ्यासक्रम आहेत ते तुम्हाला कॉमर्समध्ये काही अभ्यासक्रम किंवा जवळजवळ सगळेच अभ्यासक्रम असे आहेत की तुम्हाला कॉमर्सलाच जाऊन घेता येतं असं नाही पण कॉमर्समध्ये जर तुम्ही 11वी 12वी केली असेल तर तुमचा थोडासा फोकस त्या विषयाकडे राहू शकतो. त्यामुळे जरी इथे 12वी कुठल्याही विषयातून केलेली असेल तर 5 वर्षाच्या LLB परीक्षेला आपल्याला जाता येऊ शकतो. किंवा ग्रॅज्युएशन जर तुम्ही केलेलं असेल BA BCOM BSc तर तुम्ही 3 वर्षासाठी LLB जाऊ शकता. आता सध्या काही काळ काही वर्षापूर्वी LLB त्यांनी CLAT ही एक एंट्रन्स एक्झाम आणलेली आहे. लॉची एंट्रन्स एक्झाम आणलेली आहे आणि ही एंट्रन्स एक्झाम देऊन तुम्ही लॉला जाऊ शकता. लॉ मध्ये आता जे अभ्यासक्रम आहे किंवा हे जे करिअर आहे हे कोणकोणत्या प्रकारचं आहे तर साधारण 12 प्रकारचे अभ्यासक्रम किंवा 12 प्रकारचे लॉचे क्षेत्र ही मी तुमच्या समोर ठेवलेली आहे. सिव्हिल लॉयर जो आहे हा सिव्हिल लॉयर हा क्रिमिनल इश्यू हाताळत नाही. त्याच्यामध्ये घरगुती वाद असतील किंवा हुंडा असेल डिवोर्स असेल प्रॉपर्टीचे वाद असतील मालमत्तेचे वाद असतील तर त्याच्यामध्ये सिव्हिल लॉयर हा काम करत असतो. कॉर्पोरेट लॉयर कॉर्पोरेट क्षेत्राशी संबंधित कंपन्यांशी संबंधित काम करत असतो. एखाद्या कंपनीवर त्याच्या कस्टमरने समजा काही गुन्हा दाखल केला असेल तर कंपनीच्या वतीने बाजू मांडण्याचं काम हे कॉर्पोरेट लॉयर हा करत असतो. कॉर्पोरेट लॉयर हा कंपनीसाठी काम करत असल्यामुळे कंपनीच्या दृष्टीने कंपनी फायद्यात कशी राहील हे बघण्याचं काम हे त्याचं असतं. क्रिमिनल लॉयर जो असतो तो सगळ्या प्रकारच्या गुन्हेगारीशी संबंधित केसेस हाताळत असतो. त्याच्यामध्ये कॉन्स्पिरन्सी असू शकते फ्रॉड असू शकतं खून मारामारी या पद्धतीचं असू शकतं ड्रग किंवा ह्युमन ट्रॅफिकिंग सारखे गुन्हे असू शकतात. अशा प्रकारचे गुन्हेगारी प्रवृत्तीशी जे जे संबंधित केसेस असतात ते क्रिमिनल लॉयर जे असतात ते हाताळत असतात. क्रिमिनॉलॉजिस्ट जे असतात ते ह्याच पद्धतीचं काम पण थोडं वेगळ्या लेवलवर करत असतात. क्रिमिनॉलॉजिस्ट जे असतात ते एखाद्या गुन्ह्याचा अभ्यास करतात त्याचं अनलायझेशन करतात आणि ती ऍक्टिव्हिटी कशी घडली असेल याचा सखोल अभ्यास करून त्या वर्तणुकीचा अभ्यास करतात. आवश्यक असेल तिथे ते गुन्हेगारांना समुपदेशन करण्याचं सुद्धा काम करत असतात. थोडक्यात त्यांचं काम हे मॉडिफाय क्रिमिनल बिहेवियर असं असतं. काही क्रिमिनल बिहेवियर असेल तर त्यांना मॉडिफाय करणं हे क्रिमिनॉलॉजिस्टचं काम असतं. पुढचं आहे सायबर लॉयर. सध्या आपण बरेचसे व्यवहार ऑनलाईन करतो. गेले 2 वर्ष जवळजवळ 2 वर्ष आपण घरामध्ये आहोत आणि अशा वेळेला आपण बरेचसे व्यवहार घरातून करतो आहोत. जरी बँका चालू असल्या तरी आपण बँकेत जात नाही. अशा वेळेला आपल्याला काही गोष्टी करण्यासाठी बँकाचे व्यवहार हाताळण्यासाठी काही गोष्टी खरेदी करण्यासाठी आपण नेटचा वापर करतोय मोबाईलचा वापर करतोय.
आणि त्याच्यातून सध्या वाढलेले सायबरचे गुन्हे हे त्याचं एक सायबर लॉयरसाठी एक महत्वाचं क्षेत्र आहे हे त्या दृष्टीने सूचित होतं. जे ज्येष्ठ व्यक्ती असतात त्यांना काही वेळेला याच्यातून गंडा घातला जातो, काही वेळेला हॅरेसमेंट केली जाते सायबरच्या मार्गातून, तर त्यावेळेला लोकांचा या लॉयरचा उपयोग हा होत असतो. तर हे सायबर लॉयर जे आहेत सध्या वाढलेले जे सायबर गुन्हे आहेत त्याच्यासाठी काम करत असतात. ह्युमन राईट्स लॉयर हे जे आहेत हे लोकांच्यासाठी जे अल्पसंख्याक आहेत, जे मायनॉरिटीमध्ये आहेत, लहान मुलं असतील, स्त्रिया असतील, यांच्या हक्कासाठी काम करणारी हे ही व्यक्ती असते की म्हणजे ह्युमन राईट्स लॉयर. त्यांचं स्वातंत्र्य असेल, त्यांचं शिक्षण असेल. आता सध्या आपण जे पाहतो की ह्या वर्षी शासनाने एक नियम हे केलेला आहे की ज्या मुलांचं शिक्षण थांबलेलं आहे त्या मुलांना शिक्षणासाठी प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्या मुलांनी ज्या हव्या त्या शाळेमध्ये प्रवेश घेऊ शकतात त्यासाठीच्या ज्या गोष्टी होत्या की LC पाहिजे हे पाहिजे त्या गोष्टी त्यांनी स्किप केलेल्या आहेत. कारण ह्युमन राईट्सच्या अधिकारांनी जर आपण विचार केला तर शिक्षण हा मुलांचा अधिकार आहे आणि त्यामुळे ह्युमन राईट्स जे आहेत त्या दृष्टीने त्या मुलांनी काम कर शिक्षणामध्ये राहण्यासाठी हा एक लॉ इथे काम करत असतो. तर या मुलांसाठी या व्यक्तींसाठी या समाजासाठी काम करण्यासाठी ह्युमन लॉयर्स असतात, ह्युमन राईट्स लॉयर्स असतात ते काम करत असतात. पुढे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉयर्स. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणजे तुमची बौद्धिक मालमत्ता. एखादी कंपनी असते जी तिचा एखादा लोगो असतो, तिचा एखादा प्रकल्प असतो आणि त्याच्यासाठी ती व्यक्ती तिचं त्याचं पेटंट घेत. समजा यशराज फिल्मची एखादी फिल्म आहे आणि त्यांनी त्याचे कॉपीराईट घेतलेले आणि एखादं कोणतंही OTT हे आहे स्टेशन आहे जे त्यांची परवानगी यशराज फिल्म प्रोडक्शनची परवानगी न घेता जर त्यांचा एखादा पिक्चर एखादा सिनेमा त्यांच्या चॅनलवर प्रक्षेपित करत असेल तर तो इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीचा गुन्हा ठरू शकतो. म्हणजे ज्या वेळेला एखाद्या गोष्टीचं पेटंट घेतलेलं असतं, एखाद्या गोष्टीचा लोगो रजिस्टर केलेला असतो, त्यावेळेला ती प्रॉपर्टी त्या व्यक्तीची किंवा त्या संस्थेची झालेली असते. अशा वेळेला ती संस्थेची प्रॉपर्टी किंवा व्यक्तीची मालमत्ता म्हणून ती इतर कोणी वापरू शकत नाही आणि असा जर काही गुन्हा घडला तर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉ हे काम करत असतात. पुढे आहे जज. आपण सगळ्यांनी पाहिलंय कोर्टामध्ये जसे वकील असतात तसे जज पण असतात. दोन्ही वकील आपल्या आपल्या परीने बाजू मांडत असतात आणि त्याच्यानंतर जज हा त्याचा त्या कोर्ट त्या केसचा निकाल देत असतो. तर ह्या जो केसचा निकाल आहे हा देण्यासाठी जज ही व्यक्ती अत्यंत महत्वाची आहे. या व्यक्तीला आपण जर पाहिलं तर तिची निर्णय क्षमता ही चांगली असली पाहिजे. ती लॉ सिस्टीमची बॅकबोन आहे, पाठीचा म्हणजे लॉ सिस्टीमचा पाठीचा कणा आहे असं आपण म्हणायला हरकत. जज जे असतात दे आर कस्टोडियन ऑफ लॉ सिस्टीम, ते त्यांचे रक्षक असतात, कायद्याचे रक्षक असं ज्यांना म्हणता येईल असे जज. त्यांना खूप अभ्यास करून कुठल्याही गोष्टीचा निकाल देण्यापूर्वी खूप अभ्यास करून त्याचे निकाल शिवाय त्याच्यानंतर त्याचा परिणाम समाजावर इतर व्यक्तींवर इतर समुदायावर काय होऊ शकतो हे पाहून त्यांना निकाल द्यावे लागतात. त्यामुळे जज हे सुद्धा एक महत्वाचं क्षेत्र जे अभ्यासू आहेत जे ज्यांची निर्णय क्षमता आहे अशा व्यक्तींनी जज या गोष्टीकडे जायला हरकत नाही. त्याच्यानंतर आहे लॉयर. लॉयर आर एक्सपर्ट्स इन लीगल मॅटर्स. ते लीगल ॲडवाईस हे प्रोव्हाइड करत असतात. एखादी व्यक्ती असेल एखादी कंपनी असेल त्यांना ते लीगल ॲडवाईस देण्याचं काम हे करत असतात. कन्सल्टन्सी चालवून एखादं कॉन्ट्रॅक्ट असेल असं एखादं अग्रीमेंट असेल तर ते पाळण्यासाठी ते कंपनीला किंवा व्यक्तीला हे लॉयर मदत करू शकतात. पुढचं आहे लॉयर इन मेरीटाईम लॉ. मागच्या वर्षीच्या मार्च महिन्यामध्ये जर तुम्हाला आठवत असेल तर सुएझ कालव्यामध्ये एव्हरग्रीन कंपनीचं एक जहाज खचलेलं होतं. जवळजवळ 6 दिवस हे जहाज खचलेलं होतं आणि हे जहाज खचल्यान त्या ठिकाणी फसल्यानंतर त्या ठिकाणची सगळी ट्रॅफिक जाम झालेली होती. आपल्याला रस्त्यावरची ट्रॅफिक जाम आहे पण समुद्रामधली ट्रॅफिक जाम होणं हा ही कन्सेप्ट आपल्यासाठी थोडीशी नवीन होती. आपल्याला त्या एव्हरग्रीन जहाजाने तिथे आपल्याला दाखवून दिलं की ट्रॅफिक जाम झाल्यामुळे काय झालं. जगामध्ये अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या एका देशातून दुसऱ्या देशामध्ये पाठवल्या जातात आणि तिथे प्रवास वाहतूक जी आहे ती प्रवासी वाहतूक या सुएझ कालव्याची पाहिजे. त्यांचे मेरीटाईमचे असे मेरीटाईम ऑर्गनायझेशनचे असे स्वतःचे काही नियम आहेत. जर हे नियम कोणी मोडले तर त्या ठिकाणी मेरीटाईम लॉयरचा उपयोग होऊ शकतो. या एव्हरग्रीन कंपनीला त्याच्यामुळे ज्या लोकांचं नुकसान झालं कारण बऱ्याच ट्रॅफिकच जाम झाली त्याच्यामुळे मागची सगळी जहाज दोन्हीकडे
जवळजवळ 10 किलोमीटर इतक्या रांगा लागलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये फसलेल्या जहाजांचं नुकसान झालं. त्याच्यामुळे एव्हरग्रीन कंपनीला जवळजवळ $1 बिलियन इतका मोठा दंड हा ठोठावण्यात आलेला आहे. कारण त्याच्यामुळे इतर जहाजांचं नुकसान झालेलं होतं, इतर वाहतूक कंपन्यांचं नुकसान झालेलं होतं, इतर प्रवास कंपन्यांचं नुकसान झालेलं होतं. तर हे मेरीटाईम लॉयर जे असतात हे अशा पद्धतीचं काम, जहाज वाहतूक, जहाज प्रवास यांच्याशी संबंधित जर काही गुन्हा घडलेला असेल तर त्याच्याशी संबंधित काम हे मेरीटाईम लॉयर ही करत असतात. पुढचं आहे मेडिकल लॉयर. मेडिकल लॉयर जे असतात हे वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित काम करत असतात. एखादी व्यक्ती ज्या वेळेला पेशंट म्हणून हॉस्पिटलमध्ये जाते त्यावेळेला तिला त्या ठिकाणी योग्य तऱ्हेची ट्रीटमेंट मिळणं हा तिचा हक्क असतो. हा हक्क कुणी हिरावून घेऊ शकत नाही. किंवा हे मेडिकल ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्या व्यक्तीला जे काही बिल येतो हा बिल सुद्धा योग्य पद्धतीने आकारला जाण्याचा हा त्या व्यक्तीचा हक्क असतो. काही वेळेला हे हक्क डावलले जातात आणि अशा वेळेला या ट्रीटमेंट संबंधी, बिलासंबंधी काही इमर्जन्सी केसेस असतील त्याच्याविषयी जर काही वाद असतील तर ते मेडिकल लॉयर हाताळत असतात. जसं पेशंटच्या संबंधित तसं डॉक्टरच्या संबंधित डॉक्टरवर एखादा खोटा गुन्हा दाखल केला गेला असेल त्यावेळेला डॉक्टर सुद्धा मेडिकल लॉयरची मदत घेऊ शकतो. या पद्धतीने मेडिकल लॉयर हे काम करत असतात. पुढचं आहे पब्लिक प्रॉसिक्युटर. आता हे जे पाहिले हे सगळे लोक जे आहेत हे वैयक्तिक लेवलवर इंडिव्हिज्युअल लेवलवर काम करत असतात, पण पब्लिक प्रॉसिक्युटर जे असतात हे गव्हर्नमेंट ऍडवायझर म्हणून काम करत असतात. एखाद्या व्यक्तीने गव्हर्नमेंटच्या विरोधात एखादा गुन्हा दाखल केला तर व्यक्तीच्या विरोधात सरकार असा गुन्हा ज्या वेळेला दाखल होतो त्याला सरकारच्या वतीने वकील म्हणून काम करण्यासाठी पब्लिक प्रॉसिक्युटर असतात. आणि हे पब्लिक प्रॉसिक्युटर गव्हर्नमेंटच्या वतीने आपलं क्षेत्र हे हाताळत असतात, गव्हर्नमेंटची बाजू मांडण्याचं काम ही लोक करत असतात. या पद्धतीने लॉ मध्ये जर पाहिले तर वेगवेगळे, आता याच्यात अजून टॅक्सेशन लॉ आहे, लेबर लॉ आहे, बरेच आहेत याच्यामध्ये आपल्याला वेगळे. आता कॉर्पोरेट लॉ मध्ये टॅक्सेशन लेबर वगैरे हे येऊ शकतात. तर या पद्धतीने जे वेगवेगळे लॉचे प्रकार आहेत ते आपल्याला अभ्यासता येऊ शकतात. 12वी नंतर 5 वर्ष आणि ग्रॅज्युएशन नंतर 3 वर्ष या पद्धतीचे अभ्यासक्रमासाठी तुम्हाला सांगितलेलं आहे. पुढचं जे क्षेत्र आहे ते म्हणजे मॅनेजमेंट. असं म्हटलं जातं की टाइम अँड वेळ, वेट फॉर नन, वेळ कोणासाठीही वाट पाहत नाही. मग अशा वेळेला मॅनेजमेंटचं क्षेत्र जे आहे या मॅनेजमेंटच्या क्षेत्रामध्ये आपल्याला काय करिअर करता येऊ शकतं. मग अशी आपण ज्या क्षमता पाहिलेल्या होत्या त्या विचार त्या पद्धतीने जर पाहिलं तर प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, लिडिंग आणि कंट्रोलिंग हे गुण किंवा ह्या क्षमता जर आपल्याकडे असतील आणि टाईम मॅनेजमेंट हे जर आपली कन्सेप्ट असेल किंवा ही आपली कन्सेप्ट क्लिअर असेल तर आपण मॅनेजमेंटकडे जाऊ शकतो. मॅनेजमेंट पोस्ट ह्या थोड्याशा लोकांवर अधिकार गाजवणाऱ्या, लोकांकडून काम करून घेणाऱ्या अशा असतात. अशा वेळेला तुम्हाला बरं तुम्हाला त्यासाठी एक टार्गेट किंवा एक ध्येय दिलेलं असतं, ते तुम्हाला गाठायचं असतं. हे करणं कुठल्याही एका व्यक्तीचं काम नाही. अशा वेळेला त्या व्यक्तीला प्लॅनिंग करावं लागतं, कोणाला कुठे कामाला लावायचं हे प्लॅनिंग करावं लागतं, व्यक्तींचं ऑर्गनायझेशन करावं लागतं, व्यक्तींना एकत्रित आणावं लागतं, त्यांची लीडरशिप घ्यावी लागते, त्यांना नेतृत्व करावं लागतं, जिथे जिथे त्या अडतील तिथे तिथे त्यांना त्यांचा मार्ग मोकळा करून घ्यावा लागतो, त्यांना सोल्युशन द्यावं लागतं, म्हणजे लीडरशिप ही लागते. आणि या सगळ्या परिस्थितीवर तुमचं कंट्रोलिंग, तुमचं नियंत्रण ह्या सगळ्या गोष्टी असतील तर तुम्हाला ध्येय मिळवणं हे अवघड नसतं. म्हणजे मॅनेजमेंट या करिअरकडे जर आपल्याला जायचं असेल तर या सगळ्या गोष्टी आणि ध्येय गाठण्यासाठी आवश्यक असलेलं टाईम मॅनेजमेंट या गोष्टी ज्याच्याकडे असतील त्यांनी मॅनेजमेंट याच्याकडे जायला हरकत नाही. मॅनेजमेंट हे असं करिअर आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही बीबीए करून 12वी नंतर बीबीए करून 3 वर्षाचं बीबीए करून जाऊ शकता, नाहीतर ग्रॅज्युएशन करून कुठलीही बीए बीकॉम बीएससी पदवी घेऊन 2 वर्षाचं एमबीए करू शकता. बीबीए ही डिग्री झाली आणि एमबीए ही मास्टर्स डिग्री झाली, त्याच्यामुळे आपल्याला या दोन्ही पद्धतीने पुढे जाता येऊ शकतं. मॅनेजमेंटमध्ये ऑप्शन्स कोणते आहेत तर हे एवढे ऑप्शन्स आपल्या समोर आहेत. हॉटेल मॅनेजमेंटला माहिती आहे, हॉटेल मॅनेजमेंट खाण्याचं हॉटेल असं नाही, तर काही हॉटेल्स असे असतात जिथे रेसिडेन्शियल व्यवस्थापन असते, म्हणजे जिथे अकोमोडेशन दिलं जातं, जिथे जेवणही प्रोव्हाइड केलं जातं, अशा हॉटेलचं मॅनेजमेंट हे वेगळ्या पद्धतीचं असतं. मग त्या मॅनेजर म्हणजे मॅनेजर म्हणून काम करण्यापासून तर हॉटेल मॅनेजमेंटमध्ये शेफ म्हणून काम करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी या तिथे तुम्हाला शिकवल्या जातात. तुम्हाला किचनमध्ये काम करायचंय, तुम्ही शेफ म्हणून काम करू शकता. तुम्हाला
फायनान्स मध्ये काम करायचंय तुम्ही करू शकता, तुम्हाला मॅनेजरियल पोस्ट वर काम करायचंय तुम्ही करू शकता, म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट मध्ये इतक्या प्रकारचे अभ्यासक्रम हे आपल्याला उपलब्ध असू शकतात. इव्हेंट मॅनेजमेंट, आता सध्या जर आपण पाहिलं आता लोकांवर मर्यादा आली हा भाग सोडून द्या, पण जेव्हा कधी आपली परिस्थिती ही अतिशय नॉर्मल होती त्यावेळेला इव्हेंट मॅनेजमेंट हा व्यवसाय खूप भरभराटीला आलेला होता. आजकाल लोकांकडे वेळेची कमतरता, पैशाची कमतरता नाही पण वेळेची कमतरता आहे. अशा वेळेला लोक पैसे देतात आणि तुम्ही आमचा सगळा इव्हेंट मॅनेज करून द्या हे सांगतात. मग इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये एखाद्या मुलाचं, लहान मुलाचा वाढदिवस असेल तर त्या लहान मुलाच्या वाढदिवसासाठी केक, फुगे, खेळणी, खाऊ या पद्धतीची व्यवस्था तो इव्हेंट मॅनेजमेंटवाला व्यक्ती हा करत असतो. लग्नाचा इव्हेंट असेल तर त्या पद्धतीचं मॅनेजमेंट हे त्याचं वेगळं असतं. म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये सुद्धा आता खूप संधी उपलब्ध होत्या, आता काही दिवसांमध्ये आपल्यासाठी परत या संधी उपलब्ध होऊ शकतात, परंतु इव्हेंट मॅनेजमेंट हे एक अतिशय चांगलं ग्रोथ असणारं असं एक क्षेत्र आहे. वेस्ट मॅनेजमेंट, कचरा किंवा जे वाया जाणारं सामान आहे त्याचं मॅनेजमेंट करण्याचं हे क्षेत्र. आत्ताच्या काळामध्ये वेस्ट मॅनेजमेंट ही कन्सेप्ट सध्या मेडिकलला जास्त लागू होते, कारण ज्या कोरोना पेशंट वाढले त्याच्यामध्ये वेस्ट कचरा जो निर्माण झाला तो मेडिकलशी रिलेटेड, त्याच मॅनेजमेंट करणं, म्हणजे लोकांनी वापरलेले मास्क असतील, ग्लोव्ज असतील, त्यांनी वापरलेले शीट असतील, काही असेल त्याचं मॅनेजमेंट करणं, लोकांसाठी वापरलेल्या सुया किंवा सिरिंज असतील, त्यांच्यासाठी वापरलेले सलाईन्स असतील, सलाईन बॉटल असतील, या सगळ्याचं वेस्ट मॅनेजमेंट हे महत्वाचं ठरतं. वेस्ट आपण आपल्या घरामधला कचरा सुद्धा रोजच्या रोज कचऱ्याची गाडी येते त्यात टाकत असतो, पुढे या कचऱ्याचं काय होतं त्याचं मॅनेजमेंट जे आहे ते वेस्ट मॅनेजमेंट याच्यामध्ये होत असतं. पुढे आहे डाटाबेस मॅनेजमेंट. काही दिवसांपूर्वी पेपरमध्ये एक बातमी आलेली होती की महाराष्ट्राने कोरोना पेशंटचे आकडे लपवले, कोरोना मृत्यूचे आकडे लपवले. आता हे त्यांना कुठनं कळालं तर याच्यामध्ये डाटाबेस मॅनेजमेंट येतं. कुठल्याही गोष्टीचा सांख्यिकीय आढावा घेणं याला डाटाबेस मॅनेजमेंट म्हणतात. रोजच्या रोज झालेले कोरोना पेशंट पॉझिटिव्ह, त्याच्यामध्ये उपचार होऊन घरी गेलेले, बरे झालेले, ज्यांनी लसीकरण केलं ते, ज्यांचे मृत्यू झाले ते, असा सगळा आकडा हा एका विशिष्ट सर्व्हरमध्ये, एका विशिष्ट सिस्टीममध्ये एकत्र केला जातो आणि त्याच्यातून ही रोजच्या रोज आकडेवारी ही जाहीर केली जाते. तुम्ही बातम्या लावल्या तर बातम्यामध्ये रोजच्या रोज याच बातम्या असतात, इतके पेशंट होते, इतके बरे झाले, ते इतके मृत्युमुखी पडले, इतक्या लोकांचं लसीकरण झालं, हा आकडा यांना उपलब्ध, गव्हर्नमेंटला उपलब्ध कुठून होतो तर हा डाटाबेस मॅनेजमेंटमधून होतो. हे डाटाबेस मॅनेजमेंट जे आहे हे डाटाबेस मॅनेजमेंट कुठल्याही क्षेत्रामध्ये उपलब्ध आवश्यक ठरू शकतो, कारण डाटाबेस मॅनेजमेंट हे कुठल्याही कंपनीसाठी असेल, कुठल्या मेडिकलसाठी असेल, त्यांना डाटा ठेवणं हे आवश्यक असतं आणि अशा वेळेला डाटाबेस मॅनेजमेंट हे एक चांगलं करिअर असू शकतं. बिझनेस मॅनेजमेंटचं आपण मगाशी पाहिलं, बीबीए एमबीए करू शकतो आणि आपण पुढे जाऊ शकतो, त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे क्षेत्र, फायनान्स असेल, मार्केटिंग असेल, यासारखी क्षेत्र उपलब्ध आहे. चार्टर्ड अकाउंटंटचं सुद्धा आपण मगाशी पाहिलं, सीए म्हणून आपण काम करू शकतो, ते मॅनेजमेंट अकाउंट मध्ये येतं आणि चार्टर्ड अकाउंटंट म्हणून आपण काम करू शकतो. पुढची जे चार क्षेत्र आहेत ती मात्र अत्यंत महत्वाची आहे, ती लॉजिस्टिक आणि सप्लाय चेन मधली चार क्षेत्र आहेत. पोर्ट मॅनेजमेंट, परचेस मॅनेजमेंट, शिपिंग मॅनेजमेंट आणि सप्लाय चेन मॅनेजमेंट. पोर्ट मॅनेजमेंट काय, ज्या वेळेला परिस्थिती नॉर्मल होती त्यावेळेला भारतातून वेगवेगळी फळं, गोष्टी या बाहेरच्या देशांना सप्लाय होत होत्या, मग त्या ठिकाणी हे सप्लाय करण्यासाठी या गोष्टी या विमानातून, म्हणजे अमेरिकेला इथनं आंबे पाठवायचे आहे तर आपण आंब्याची पेटी एखाद्या कुरिअरवाल्याकडे सोपून देतो आणि मग तो कुरिअरवाला ती पेटी घेऊन आपण ज्या व्यक्तीला सांगितले, आपण ज्या माणसाला सांगितले त्या व्यक्तीपर्यंत नेऊन पोहोचवण्याचं काम करते. त्याच्यासाठी तो विमान प्रवास असेल, त्या गोष्टी असतील, या सगळ्या गोष्टी तिथे त्यात इन्क्लूड होतात आणि पोर्ट मॅनेजमेंट थ्रू लॉजिस्टिक अँड सप्लाय चेन मार्फत ही गोष्ट आपल्याला जी हवी ती गोष्ट, इथून जाणारी काही औषधं, आता ज्या वेळेला कोरोना आला त्यावेळेला इथून काही आयुर्वेदिक औषधं तिकडच्या लोकांनी मागवली, आपली आपलेच काही बांधव तिकडे आहेत आणि त्यांनी तिकडनं मागवलं, अशा वेळेला त्यांना इथनं औषधं पुरवणं, इथनं काही वस्तू पुरवणं, या सगळ्या गोष्टी पोर्ट मॅनेजमेंट मध्ये येतात. परचेस मॅनेजमेंटमध्ये आपल्या लोकल गोष्टी सुद्धा इन्क्लूड होतात. आपण जर पाहिलं असेल तर सध्या आपण घरात बसून खरेदी करू शकतो, दिवाळी येऊन गेली, गणपती येऊन गेले, नवरात्र येऊन गेलो, इतर वेळेला आपली धूम असायची, आपण बाहेर जायचो, खरेदी करायचो, पाहायचो, वस्तू पाहायचो, कपड्याचा पोत पाहायचो, रंग पाहायचो, त्याचे ट्रायल घ्यायचो आणि मग खरेदी करायचो. कोरोनाने हे सगळं बंद केलं, पण बंद केलं म्हणून आपली खरेदी बंद झाली, मग आपण काय केलं तर अमेझॉन आहे, फ्लिप
फ्लिपकार्ट आहे, मिंत्रा आहे, यासारख्या वेबसाईट वापरायला सुरुवात केली आणि आपण परचेसिंग करायला सुरुवात केली. हे कोणामार्फत झालं? लॉजिस्टिक्स अँड सप्लाय चेन यांच्या मार्फत वस्तू खरेदी करणं आणि ती वस्तू खरेदी केलेल्या व्यक्तीपर्यंत पोहोचणं याच्यासाठी परचेस मॅनेजमेंट हा विभाग काम करत असतो. शिपिंग मॅनेजमेंट, मगाशी मी सांगितलं सुएझ कालव्यातलं की अनेक गोष्टी आहेत ज्या जगातून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेल्या जातात, आणल्या जातात. तेल आपल्याकडे उपलब्ध होत नाही, पेट्रोल आपल्याकडे उपलब्ध होत नाही, ते इराण, इराक, कुवेत यासारख्या देशांमध्ये होतं. मग ह्या ज्या गोष्टी आहेत या आपल्यापर्यंत कशा पोहोचतात? ते शिपिंग थ्रू मग हे शिपिंग मॅनेजमेंट आहे. तिथपर्यंत, तिथून आपल्याकडे तेल किंवा पेट्रोल, क्रूड ऑइल हे आपल्यापर्यंत येणं आणि मग आपल्या देशामध्ये तो सप्लाय होणं हे शिपिंग मॅनेजमेंटचा एक भाग आहे. आणि याच्यामध्ये सप्लाय चेन मॅनेजमेंट ही महत्वाची ठरते. एखाद्या सप्लायर पासून ती वस्तू उचलणं, मीडियामॅनने ती उचलणं, ती आवश्यक त्या एखाद्या ब्रोकरपर्यंत पोहोचवणं, ब्रोकरनी त्या सप्लाय चेनचा वापर करणं आणि आवश्यक असणाऱ्या व्यक्तीपर्यंत ती पोहोचवणं याला सप्लाय चेन मॅनेजमेंट म्हणतात. ही सप्लाय चेन मॅनेजमेंट एका सामान्य माणसापासून ते एखाद्या मोठ्या कंपनीपर्यंत सुद्धा असू शकते. आज देशामध्ये, वेगवेगळ्या देशामध्ये निर्माण केलेले मोबाईल फोन्स असतील, वेगवेगळ्या गाड्या असतील, या भारतासारख्या देशामध्ये येतात. कुठनं येतात? सप्लाय चेन मॅनेजमेंट मार्फत येतात. म्हणजे मॅनेजमेंट हे इतकं उत्तम करिअर आहे की त्याच्यामध्ये जर आपली कुवत असेल, जर आपल्याला शक्य असेल, तर सप्लाय चेन मॅनेजमेंट हे सध्या अतिशय उदयाला आलेलं असं एक क्षेत्र आहे. पुढे आपण याचा अभ्यास पाहणारच आहोत, याच्याविषयी थोडस जास्त अभ्यासणार आहोत. आता मॅनेजमेंट म्हटलं तर मॅनेजमेंटची इन्स्टिट्यूट जे आहे ती त्याच्याविषयी तुम्हाला मी थोडस सांगते. NIBM ही जी इन्स्टिट्यूट आहे ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 1969 साली एस्टॅब्लिश ऑटोनॉमस संस्था आहे. 60 एकर मध्ये उभी केलेली ही संस्था, जवळजवळ 100 देशांमधले बँकर्स या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी NIBMच्या मुलांना संधी देतात. ज्या ठिकाणी थिंक टँक तयार केला जातो या ठिकाणी 2 वर्षाचा PGDMचा कोर्स राबवला जातो. हे कोर्स वेगवेगळ्या अभ्यासक्रमांमध्ये आहे, ज्यामध्ये तुम्ही पाहिलं तर मॅनेजमेंट, रिस्क मॅनेजमेंट, फायनान्शियल मॅनेजमेंट, बँकिंग आणि अनालिटिकल या प्रकारचे अभ्यासक्रम. मॅनेजमेंटमध्ये जर पाहिले तर बिझनेस स्ट्रॅटेजी, प्रिन्सिपल अँड प्रॅक्टिस मॅनेजमेंट, मॅनेजमेंट सायन्स, टेक्निक्स, ट्रेझरी, मॅनेजमेंट बँकिंग ऑपरेशन, कम्युनिकेशन, हे जे क्षेत्र आहे ही इथे दिसतात. रिस्क मॅनेजमेंट ज्याच्यामध्ये क्रेडिट रिस्क पाहिली जाते, मार्केट रिस्क, ज्याच्यामध्ये विमा यासारखी क्षेत्र येतात. आता सध्याची जो पूर येऊन गेला त्यावेळेला अनेक लोकांचं, अनेक घरांचं नुकसान झालं. ज्या लोकांनी विमा उतरवलेला होता, आपल्या दुकानाचा असेल, आपल्या व्यवसायाचा असेल, त्यांना मार्केट रिस्क थोडीशी कमी सहन करावी लागेल, थोडा कमी धक्का बसेल. त्याच्यामध्ये ऍसेट लायबिलिटी आहे ती सुद्धा, ज्यांनी विमा उतरवलेला होता त्यांना कदाचित कमी नुकसान झालेलं असेल. तर याच्याविषयी मॅनेजमेंट, याचा अभ्यासक्रम इथे चालवले जातात. फायनान्स मॅनेजमेंट ज्याच्यामध्ये तुमचं बिझनेस व्हॅल्युएशन केलं जातं, मॉर्गेज केलं जातं, मनी आणि कॅपिटल मार्केट आहे, फिक्स इन्कम आहे, इंटरनॅशनल ट्रेड्स आहे जे तुम्हाला इथे चालवलेले दिसून येतात. बँकिंगमध्ये बँक लिडिंग आहे, पेमेंट आहे, बँकेचे रुल्स अँड रेग्युलेशन आहे, इंटरनॅशनल बँकिंग आहे, या प्रकारचे अभ्यासक्रम इथे चालवले जातात. अनालिटिकलमध्ये स्टॅटिस्टिक्स आहे, डिसिजन सपोर्ट आहे, सिक्युरिटी अनालिसिस आहे, या पद्धतीचे अभ्यासक्रम हे NIBM मध्ये चालवले जातात. आणि इथे खाली एक वाक्य लिहिलेलं आहे, द करिक्युलम इज रिगरस अँड इन सिंक विथ एव्हर चेंजिंग इंडस्ट्री रिक्वायरमेंट. इंडस्ट्री रिक्वायरमेंट जशी असेल त्या पद्धतीचे अभ्यासक्रम NIBM चालवले जातात. NIBM ही एक अत्यंत नावाजलेली आणि नॅशनल लेवलचं काम करणारी अशी ही संस्था आहे, जिथून दरवर्षी काहीशे प्रमाणात व्यक्ती ज्या वेळेला बाहेर पडतात त्यावेळेला ती त्या व्यक्ती या त्या ठिकाणचं काम हे करत असतात. पुढे जाऊया आपण. आणखी इन्स्टिट्यूट ती म्हणजे NIA, नॅशनल इन्शुरन्स अकॅडमी. ही इन्शुरन्स मध्ये काम करणारी आहे. जशी NIBM बँकिंग मॅनेजमेंट मध्ये आहे तशीच इन्शुरन्स अकॅडमी ही एक अकॅडमी आहे. ही अकॅडमी ही ते कॅम्पसची चित्र आहे, पुण्यामध्ये आहे, बालेवाडी या ठिकाणी. आणि या ठिकाणी इन्शुरन्स मधले अभ्यासक्रम हे चालवले जातात. PGDM कोर्सेस आहेत इन्शुरन्स मधले, मॅनेजमेंट मधले, ते तुम्हाला इथे चालवलेले दिसून येतात. त्याच्यानंतर या ठिकाणी दोन्ही अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी NIT आहे, CMAT आहे,
तुम्हाला 50% बॅचलर डिग्रीला हवे असतात, SC ST असाल तर 45% हवे असतात, एज लिमिट तुमचं 28 वर्ष, SC ST असाल तर 30 वर्ष, आणि फायनल सिलेक्शन जे असतं हे तुमच्या परफॉर्मन्स वरून आणि पास्ट अकॅडमिक्स वरून दिलं जातं, एंट्रन्स वरून दिलं जातं, तुमचा GDPI किती हे पाहून तुम्हाला तिथे प्रवेश दिला जातो. या अभ्यासक्रमांना स्कॉलरशिप उपलब्ध आहेत, 1 लाखापर्यंत स्कॉलरशिप असतात, 1 लाखापर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे अशा विकर स्कीमला त्या ठिकाणी स्कॉलरशिप या दिल्या जातात. इथे येणाऱ्या कंपन्या कोणत्या आहेत तर इन्फोसिस, IBM, ऍक्सेंचर, कॉग्निझंट यासारख्या कंपन्या इथे येतात. तुम्हाला प्लेसमेंट इथे मिळतं 9.47 लाखापासून, हायएस्ट पॅकेज आतापर्यंत जे मिळालेले रेकॉर्ड आहे ते म्हणजे 28 लाख. या पद्धतीचं पॅकेज हे तुम्हाला NIBM किंवा NIA यासारख्या कंपन्यांमध्ये मिळतं. या दोन्ही कंपन्या ह्या नॅशनल लेवलच्या आहेत, इन्शुरन्स प्रीमियर बँक मॅनेजमेंट असेल. महत्वाचा मुद्दा सध्याच्या काळामध्ये, व्हाईल सेव्हरल इंडस्ट्रीज स्ट्रगल फॉर सर्व्हाइव्ह ड्युरिंग दीज चॅलेंजिंग टाइम्स, अ फ्यू प्रोफेशन्स हॅव सीन अँड इन्क्रीज डॅमेज डिमांड सिन्स द क्रायसिस. या क्रायसिस पिरियडमध्ये सगळ्यात जास्त डिमांड आलेले अभ्यासक्रम कोणते आहेत? सायबर सिक्युरिटी, बिझनेस इंटेलिजन्स, प्रॉडक्ट मॅनेजर, पीपल अनालिटिक्स, डिजिटल HR स्पेशलिस्ट. हे काय अभ्यासक्रम तुम्ही जर साधारण याचा विचार केला तर जवळजवळ हे सगळे अभ्यासक्रम हे आपल्या कॉमर्स क्षेत्राशी रिलेटेड असले. सिक्युरिटी, मग अशी आपण पाहिलं सध्याच्या काळामध्ये ऑनलाईन व्यवहार वाढलेले आहे, बँकेचे असतील, खरेदी विक्रीचे असतील, पेमेंटचे असतील, आपण वेगवेगळ्या पद्धतीचे मोड वापरत असतो. मग त्यामध्ये काही वेळेला फ्रॉड होण्याची शक्यता पण असते आणि म्हणून सायबर सिक्युरिटी, सायबर फ्रॉड जे झालेले आहेत त्याच्यासाठी सायबर सिक्युरिटी सेल जे आहे ते काम करत असतं, त्याच्यामध्ये सायबर सिक्युरिटी एक्सपर्टची गरज असते, आपण त्या ठिकाणी काम करू शकतो. क्लाउड आर्किटेक्ट, मीटिंगचे अनेक ऍप हे सध्या आता निर्माण झालेले आहेत. कोणकोणत्या ऍप आहेत हे त्यामध्ये जर आपण पाहिलं तर आता आपण गुगलवर घेतो आहोत, झूमवर घेतो आहोत, गुगल मीट सारखं ऍप आहे, त्यानंतर युट्यूब लाईव्ह सारखा ऍप आहे, यासारख्या गोष्टींमध्ये आपण मीटिंग घेत असतो. कोरोनाचीच कृपा म्हणायला पाहिजे की आज आपण ह्या पद्धतीने भेटतो आहोत, कधी कोणी कल्पनाही केली नाही, परंतु त्याच्यामुळे हे झूम, मीट, युट्यूब या सगळ्या क्लाउड आर्किटेक्ट आज महत्व आलेलं आहे. आपण जर पाहिलं तर क्लाउड आर्किटेक्टमध्ये जर पाहिलं तर 100 लोकांपर्यंत हे आपल्याला फ्री त्यांनी सर्व्हिस दिली, 40 मिनिटं आपण फ्री घेऊ शकतो, पण जर तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त घ्यायचं असेल तर किंवा त्याच्यामध्ये वेळेचं बंधन ठेवायचं असेल तर तुम्हाला पेड सर्व्हिस त्यांची घ्यावी लागते. मग ही जी पेड सर्व्हिस आहे, ही पेड सर्व्हिस घेण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी काम करावं लागतं किंवा काहीतरी एक स्ट्रक्चर निर्माण करावं लागतं की कोणाला द्यायचं, किती द्यायचं, किती वेळासाठी किती पैसे ठेवायचे. तर हे जे क्लाउड आर्किटेक्चर आहे हे एक फील्ड हे आता उदयाला आलेलं, या क्रायसिस पिरियड मध्ये उदयाला आलेलं महत्वाचं क्षेत्र आहे. पुढचं आहे AI स्पेशलिस्ट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. काय आहे हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स? अगदी शब्दशः पाहायला गेलं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. आज मोबाईलमध्ये मला एखादा नंबर डायल करायचा असेल तर त्याचे 2 किंवा 3 डिजिट डायल केले की माझ्यासमोर त्या डिजिटचे सगळे आकडे समोर आलेले असतात आणि मग मला हवा तो नंबर मी तिथे डायल करू शकतो. मला कॅल्क्युलेटर वापरायचे. आज मुलांना आपण म्हणजे आम्ही लहान असताना ज्या गोष्टी आम्ही तोंडी करायचो, आम्हाला वर्गमूळ होतं, घनमूळ होतं, त्याच्यानंतर निमकी होती, आडीच की होती, पाठ करायला होती आणि पाठ करायचो. आज तुमच्यासारख्या मुलांना या गोष्टी फारशा माहिती नाही. तुमच्या समोर कॅल्क्युलेटर आहे, तुम्ही बराबर कॅल्क्युलेटर वापरता. हे काय आहे? हे तुमचं AI आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे हा तुमचा. ज्या वेळेला एखादी गोष्ट मी एखाद्या वेबसाईट सर्च करायला जाते, मला एखादी साईट हवी, मी त्यातली 2-3 नावं किंवा 2-3 अक्षरं टाईप केल्या गेल्या मला ती साईट समोर दिसायला लागते. किंवा तुम्ही थोड्या वेळापूर्वी किंवा 1-2-3 दिवसापूर्वी 8 दिवसापूर्वी काही सर्च मारलेलं असेल गुगल क्रोमवर, तुम्ही जर तिथे गेला असाल तर तुम्हाला लगेचच तुम्ही गुगल क्रोमवर गेल्यावरच मला ते 4-5 साईटची नावं दिसायला लागतात, जेणेकरून तुम्हाला सर्च करायची पण गरज पडू नये. हे आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तुम्हाला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने या ठिकाणी काही गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातात, जेणेकरून तुमचा इंटेलिजन्स जो आहे तो इंटेलिजन्स हा कृत्रिमरित्या काम करू शकतो. म्हणजे मग कॉम्प्युटर असेल, कॅल्क्युलेटर असेल, गुगल क्रोम सारख्या सुविधा असतील, ऍप असतील, याच्यामध्ये AI इंटेलिजन्स किंवा AI स्पेशलिस्ट हे काम करत असतात. बिझनेस इंटेलिजन्स, कुठलाही बिझनेस करण्यासाठी त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा, आज बिझनेसची स्ट्रॅटेजी बदललेली आहे, आज बिझनेस डोअर टू डोअर राहिले नाही, दुकानात माणसं येऊन खरेदी विक्री करू शकत नाही, अशा वेळेला लोकांना काय करावं लागतंय आणि त्यातही स्मॉल स्केल इंडस्ट्री जी आहे त्यात ह्याच्यामध्ये खूप सफर झालेली आहे.
अशा वेळेला त्यांना त्यांचं मार्केटिंग करावं लागतं. मग हे मार्केटिंग करण्यासाठी बिझनेस इंटेलिजन्स जो आहे कुठल्या पद्धतीने पाहिजे, कुठल्या पद्धतीने आपल्याला पुढे गेलं पाहिजे, बिझनेस नेला पाहिजे, मार्केटिंग केलं पाहिजे, हे सांगणारं हे क्षेत्र म्हणजे बिझनेस इंटेलिजन्स. प्रॉडक्ट मॅनेजमेंट तुमचा निर्मिती करताय पण पुढे काय, तुम्ही निर्माण केलेल्या मालाला बाजारभाव मिळाला नाही, बाजारपेठ मिळाली नाही तर उपयोग काहीच होणार नाही. अशा वेळेला प्रॉडक्ट मॅनेजमेंट हे सुद्धा अत्यंत महत्वाचं क्षेत्र आहे. मी तयार केलेला माल बाजारामध्ये पोहोचेल कसा, भले ऑनलाईन असेल ऑफलाईन बाजारामध्ये पोहोचणं, लोकांपर्यंत पोहोचणं हे अत्यंत आवश्यक आहे. अशा वेळेला माणसांपर्यंत तो माल पोहोचणं, त्या गोष्टी पोहोचणं हे आवश्यक आहे. तर प्रॉडक्ट मॅनेजर ही पोस्ट त्यासाठी महत्वाची ठरू शकते. पीपल अनालिटिक्स अँड डिजिटल एचआर, लोकांच्या मानसिकतेचा अभ्यास करून. आज लोकांची मानसिकता काय आहे, दुकानात जाऊन खरेदी करायला लोक मागत नाही, जास्तीत जास्त खरेदी ऑनलाईन करतात. त्याला लोकांच्या मानसिकतेचा विचार करून ही पीपल अनालिटिक्स आहे. मी साधं म्हणजे मिंत्रावर एखादी तुम्हाला हवी आहे म्हणून सर्च करायला गेले तर मला लगेच तिथे नोटिफिकेशन येतं की सो अँड सो वॉन्ट्स टू सेंड यू लिंक्स किंवा त्यांच्या जे असतात त्या पाठवू इच्छितात, तर तुम्हाला ते चालेल का, तुम्ही येस म्हणा किंवा क्लोज करा किंवा ब्लॉक करा, तुम्हाला ऑप्शन उपलब्ध होतो. पण हे जे आहे पीपल अनालिटिक्स, मानसिकतेचा अभ्यास केला जातो. लोकांना जे हवंय, लोकांनी एकदा सर्च केलं की परत तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन यावं म्हणून तुम्हाला लगेच विचारलं जातं. हे जे आहे हे पीपल अनालिटिक्स. त्याच्यामध्ये एचआर, लोकांना ह्युमन रिलेशन्स हँडलिंग पर्सन जे आहेत ते इथे महत्वाचे आहेत. त्या लोकांच्या मानसिकतेचा अभ्यास करणं आणि पुढे जाणं, व्यवसाय पुढे नेण्यासाठी या सगळ्या गोष्टी या अत्यंत आवश्यक आहेत. आणि सगळ्या गोष्टींना आता डिमांड आहे. या क्रायसिस पिरियडमध्ये सुद्धा हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. या सगळ्या गोष्टींना आता सध्या खूप डिमांड आहे आणि सगळी डिमांड कॉमर्स क्षेत्राशी रिलेटेड आहे. हे सगळ्यात महत्वाचं आपण लक्षात घेतलं पाहिजे. न्यू ट्रेंड्स, सध्या न्यू ट्रेंड्स कोणते आहेत, क्रिप्टोलॉजी आहे, मार्केटिंग आहे, सप्लाय चेन विषयी मी मगाशी बोललेलीच. क्रिप्टोलॉजी हे आहे हे एक उत्तम करिअर आहे ज्यांना फास्टर करिअर ग्रोथ हवी आहे. कंपन्या सध्या सिक्युरिटी सिस्टीमच्या शोधात, ज्यांचं गणित चांगलं आहे आणि ज्यांना कॉम्प्युटर सायन्समध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांचं उत्तम ज्ञान आहे त्यामध्ये, अशा व्यक्तींमध्ये क्रिप्टोलॉजी व्यक्तींसाठी क्रिप्टोलॉजी हे एक चांगलं करिअर करू शकतो. क्रिप्टोलॉजी हा कोडिंग विषय आहे. या कोडिंगला काही समीकरणं तयार करावी लागतात, कोडिंग समीकरण, गणितीय समीकरणं जी आहेत ती तयार करायची आणि ती सिक्रेट्स जी आहेत ती कोड्याच्या रूपामध्ये ठेवायची, ती एनक्रिप्ट करायची, डिक्रिप्ट करायची, याला क्रिप्टॉलॉजी म्हटलं जातं. तर ही क्रिप्टॉलॉजी ही एक संकल्पना आहे ज्याच्यामध्ये आज सध्या खूप चांगली लोकांना आहे. ज्यांचं गणित चांगलं आहे, कॉम्प्युटर सायन्सची डिमांड आहे, अशा लोकांनी निश्चितपणे तिथे जायला पाहिजे. मार्केटिंग मी मगाशी सांगितलंच, आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने मार्केटिंग करता येतो. फेसबुक ट्विटरच्या माध्यमातून सुद्धा आजकाल लोक लोकांपर्यंत पोहोचतात आणि त्या ठिकाणी स्वतःचं मार्केटिंग करतात. मग क्रोम आहे, गुगल आहे, ट्विटर आहे, ट्विटर हँडल आहे, फेसबुक आहे, या माध्यमातून आपल्या मालाची जाहिरात करायची, मार्केटिंग करायचं आणि आपला व्यवसाय पुढे न्यायचा. सप्लायची मी मगाशी बोलले, सप्लाय कुठल्याही गोष्टीचा असू शकतो. जमिनीवरला कुठल्याही पद्धतीने आपल्याला सप्लाय करायचा असेल मालाचा किंवा करून घ्यायचं असेल तर सप्लाय चेन मॅनेजमेंट हे तिथे उपयोग ठरू शकतं. हा न्यू ट्रेंड आता सध्या उदयाला आलेला दिसून येतो. आणखी जे आहेत ते म्हणजे डाटा अनालिस्ट. मग अशी सांगितलं आपण बोललो त्याविषयी, डाटा गोळा करणं, त्याचं अनालायझेशन करणं आणि तो डिक्रिप्ट करणं, त्याचं वर्गीकरण करणं, हा जो आहे हा डाटा अनालिस्टचा भाग असतो. या सगळ्या गोष्टी व्यवसायासाठी अत्यंत आवश्यक असतात. आपला व्यवसाय फायद्यात आहे का तोट्यात आहे, आपल्या व्यवसायाला आता कशाची गरज आहे, आपला व्यवसाय फायद्यात नेण्यासाठी काय करता येईल किंवा तोटा कमी करण्यासाठी काय करता येईल, यासाठी डाटा अनालिस्ट काम करत असतात. म्हणजे मगाशी मी सांगितलं तसं की कोरोना पेशंट आहेत, तर कोरोना पेशंटची संख्या वाढते, मग लसीकरण वाढतंय का त्या प्रमाणात, मृत्यू संख्या वाढते का, मग मृत्यू संख्या कमी होत असेल किंवा मृत्यू दर कमी होत असेल तर आता निर्बंध उठवायचे का, हे सगळं कोण पाहतंय, तर डाटा अनालिस्ट पाहतात. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून आपल्याला काम करता येऊ शकतं, कोणत्याही पद्धतीचं काम करता येऊ शकतं. सायबर सिक्युरिटी मगाशी आपण पाहिलं, गुगलच्या माध्यमातून पेमेंट मेथडच्या माध्यमातून आपण ज्या वेळेला ऑनलाईन जातो, ऑनलाईन पेमेंट करतो, त्यावेळेला सायबर सिक्युरिटी महत्वाची असते. आणि सायबर सिक्युरिटीसाठी आपल्याला अनेक गोष्टी पाळाव्या लागतात. तर सायबर सिक्युरिटी हे सुद्धा एक महत्वाचं क्षेत्र आज ठरलेलं, कारण जवळजवळ सगळ्या गोष्टी या ऑनलाईन आलेल्या आहेत. आपण एखाद्या चहावाल्याकडे जरी आजकाल गेलो तरी त्या ठिकाणी त्याचा त्यांनी स्कॅन ठेवलेला असतो एखादा त्याचा, आणि तिथे पण ते 10 रुपये जरी असले तरी स्कॅन करून त्याला पैसे देऊ शकतो. भाजीवाल्याकडे पण ते फक्त मोठे मॉल आणि मोठे दुकानदार यांच्याकडे आजकाल गुगल पेमेंट आहे अशातला भाग नाही. पेमेंट मेथडचे वेगवेगळे मार्ग
हे आज लोकांनी शोधलेले आहेत आणि त्यामुळे सायबर सिक्युरिटी याला सुद्धा फार महत्व आलेलं आहे. ई कॉमर्स मगाशी पाहिलंच, आपल्याला ज्या हव्यात त्या वस्तू आपण ऑनलाईन मागवू शकतो, आपल्याला हव्यात त्या वस्तू आपण घेऊ शकतो ऑनलाईन. त्याच्यामध्ये आपलं कुठलंही साध्या चपलांपासून ते गाड्यांपर्यंत, कपड्यांपासून ते आपल्याला हव्या असणाऱ्या दागिन्यांपर्यंत आपल्याला जे हवंय ते सगळं ई कॉमर्सच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध होऊ शकतं. घर बसल्या आपल्याला बघत आणि ते मागवतात, आपल्या घरी त्या वस्तू उपलब्ध होऊ शकतात. हे सगळं सांगण्यामागचा माझा एक आणखी एक उद्देश होता की ही जी सध्याची सिच्युएशन आहे, या सिच्युएशनमध्ये जर आपण पाहिलं तर या सिच्युएशन मधून बाहेर पडणं ही आपल्यासाठी महत्वाची गोष्ट झालेली आहे. आणि त्याच्यासाठी मी तुमच्यासमोर एक नकाशा ठेवलेला आहे, तो म्हणजे इस्रायलचा नकाशा. या इस्रायलच्या नकाशामध्ये थोडासा झूम करून तुमच्यासमोर ठेवलेला आहे. इस्रायल हे एक फॅसिनेटेड कंट्री आहे, इन्स्पिरेशन आहे. तिथली लोक असतील, तिथलं कल्चर असेल, तिथली आर्थिक व्यवस्था असेल, तिथली मिलिटरी असेल, तिथलं इरिगेशन असेल, अगदीच आत्ताच्या काळातलं कोरोनाची सिच्युएशन असेल, इस्रायल हे सगळ्यांसाठी इन्स्पिरेशन ठरणार, एक फॅसिनेटेड असे राष्ट्र आहे, हे असा एक देश आहे असं आपण म्हणू शकतो. आता हाच देश तुमच्या समोर का ठेवला किंवा हा नकाशा तुमच्या समोर का ठेवला, तर पाहिलं तर तुम्हाला दोन गोष्टी दिसतील. इथे डेड सी दिसेल. डेड सी याचा अर्थ मृत समुद्र. समुद्र यामध्ये पाण्याची घनता, पाण्याचा खारटपणा इतका जास्त आहे की त्या ठिकाणी माणसाने उडी मारून जीव द्यायचा प्रयत्न केला तरीही तो बुडू शकत नाही, तो तरंगतो. मग हे हा जो डेड सी आहे, या डेड सीला मृत समुद्र असं म्हटलं जातं. तिथे येणारं पाणी हे अत्यंत खारट होतं. आणि त्याच्याच वर जर तुम्ही इथे पाहिलं तर इथे लेक ऑफ सी ऑफ गॅलिली असं म्हटलं. हे सी ऑफ गॅलिली आणि हा डेड सी यांना पाणी पुरवणारी जॉर्डन रिव्हर आहे, रिव्हर जॉर्डन. एकाच नदीचं पाणी दोन्ही ठिकाणी जातं. रिव्हर जॉर्डनचं पाणी डेड सीला पण येतं, जॉर्डनचं पाणी सी ऑफ गॅलिलीला पण जात. पण विचार करा, डेड सी मध्ये जाणारं पाणी जे ते अत्यंत खारट होतं, त्याचा उपयोग ना पिण्यासाठी होतो, ना एखादा म्हणजे ज्या अर्थी पिण्यासाठी होत नाही त्या अर्थी तिथे कुठलेही जीवजंतू वाढू शकत नाही, म्हणजे सजीव सृष्टीलाही त्याचा उपयोग होत नाही. आणि म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं की खारटपणा इतका जास्त आहे, घनता जास्त आहे की तिथे माणूस मरायचा विचार तरी सुद्धा मरू शकत नाही, तिथे तरंगतो. पण या डेड सीच्या पाण्याचा उपयोग काहीच नाही. याच्या उलट सी ऑफ गॅलिली, सी ऑफ गॅलिली मध्ये पाणी इतकं, म्हणजे तिथलं वातावरण असं नाही, तिथे इतक्या सुंदर सिनरीज आहेत की लोक तिथे जाऊन फोटो घेत असतात. हे उदाहरण सांगण्याचा भाग असा आहे की एकाच नदीचं पाणी, जॉर्डन रिव्हरचं पाणी डेड सीला पण जातं आणि गॅलिलीला पण जातं, पण एका ठिकाणी पाणी अतिशय खारट होतं, तिथे भकास वातावरण आहे, आणि दुसऱ्या ठिकाणी पाणी सीला जरी जात असेल तरी त्या ठिकाणी प्रसन्न वातावरण आहे. मुलांना आपल्यासाठी संधी उपलब्ध आहेत, एकाच प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत, फक्त आपण त्या संधीचं सोनं करायचं का त्या संधीची माती करायची हे आपण. सध्याची परिस्थिती अशी म्हणून आपण तिथे आपण उदास होऊन बसायचं हे चुकीचं. म्हणून तुमच्यासमोर हा नकाशा ठेवला की एकाच प्रकारच्या संधी, एकाच प्रकारचं पाणी दोन्हीकडे जातं, पण दोन्हीकडे गेलेल्या पाण्याचे वैशिष्ट्य आपल्याला वेगवेगळे दिसून येतात. या पाण्याने एका ठिकाणी जीवसृष्टी वाढते, एका ठिकाणी भकासपणा वाढतो. म्हणून आपल्याला उपलब्ध असलेल्या संधीचं सोनं करायचं हे लक्षात घ्या आणि या परिस्थितीतून आपल्याला बाहेर पडायचं. आणि याच्यासाठी एक क्लिप माझ्या समोर आलेली होती, ती फक्त तुमच्या समोर ठेवते. मास कम्युनिकेशन हे एक क्षेत्र आहे, पण मास कम्युनिकेशन कडे जाण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी हे जे मास कम्युनिकेशनचं क्षेत्र आहे त्याच्यामध्ये पुढे जाण्यासाठी तुम्हाला एक दिव्य दृष्टी असली पाहिजे, हे फक्त इथे सांगण्याचा प्रयत्न मी केलेला होता. ही जी क्लिप आहे, ही सुंदर क्लिप तुमच्यासाठी मी ओपन करते. कम्युनिकेशन हे क्षेत्र हे आपल्यासाठी जरी असेल तरी सुद्धा तिथे जाण्यासाठी फक्त डोळे असून नाही, दृष्टी असावी लागते. या अर्थाचा हा व्हिडिओ आहे आणि तो व्हिडिओ मी तुमच्यासाठी इथे शेअर करते. एक दोन मिनिट, त्याचा आवाज थोडासा येतो.
शेअर साऊंड करते आणि मग तुमच्यासाठी ती प्रेझेंट करते. दोन ऑक्टोबर 2014 मला डेंग्यू झाला आणि दिवसागणिक माझी तब्येत खालावत गेली. हळूहळू सगळं ब्लर दिसायला लागलं. दृष्टी कमकुवत होत 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 अवघ्या 4 तासात दोनही डोळे गेले आणि दृष्टी शून्य. मास्टर्स पूर्ण झालं होतं, हातात पदवी होती, मेरिट होती. PhD करण्यासाठी मुंबईत पुन्हा पुण्याहून आले होते. आकाशवाणीत निवड झालेली होती. पण एका दिवसात आपण पुस्तक बंद करून टाकतो ना, तसं माझ्या स्वप्नांचं पुस्तकच बंद झालं होतं. एकच महत्वाचं वाक्य लक्षात आलं की माझे डोळे गेले, दृष्टी नाही. 2.5 वर्षात आकाशवाणीनं मला 16 मुलाखती घ्यायची संधी दिलेली आहे आणि असे अनेक कार्यक्रम, ओळख विस्तारली आणि RJ अनघा म्हणून महाराष्ट्रभर ओळख मिळाली. मला सांगा, आपण देवाचं दर्शन घ्यायला जातो तेव्हा रांगेत जग बघत असतो, पण जेव्हा देव समोर दिसतो तेव्हा डोळे मिटलेले असतात ना? मग तसंच आहे, अडचणींची रांग असली ना तरी काय फरक पडतो. जेव्हा शब्द समोर येऊन उभे राहतात तेव्हा दर्शन घ्यायचं तर डोळे मिटलेलेच बरे. एक एक असा क्षण असतो अनघा की जेव्हा यू कन्वर्ट युअर सेल्फ इन टू अ फायटर. आयुष्यातला हा क्षण कोणता होता? प्रत्येकाचं मोठं दुःख बघितलं ना की आपल्याला लक्षात येतं की आपलं दुःख केवढं छोटं आहे. एका सैनिकी अधिकाऱ्याला भेटले होते ना, त्याने दिली मला ही जाणीव, एवढा चेहरा फक्त कार्यरत, मानेपासून सगळं शरीर लुळ आणि हसत राहायचा माणूस. मी विचारत जाऊ की आपको तकलीफ नाही होती, हसते कैसे हो? तेव्हा एकच उत्तर दिलं होतं त्या अधिकाऱ्याने, बेटा दिल और दिमाग चालू है ना तो सब कुछ चालू है रे. मग लक्षात आलं की माझे तर फक्त डोळेच गेलेत. मला जे काम करायचंय त्याच्यासाठी माझं मन, बुद्धी, कान, वाणी देवाने सगळं शाबूत ठेवलंय, मग मी कशाला चिडायचं आणि रडायचं? डोळ्यांनी पाहता येणारी स्वप्न आम्ही सगळेच जण पाहतो. तुझी स्वप्न काय? मला माझ्या आयुष्याची कविता करायची. दुःखांनी टोचत बसत मला कायर नाही व्हायचंय, तर दुःखांनाही गुणगुणत ठेवत मला शायर व्हायचंय. हा एक सुंदर व्हिडिओ मी तुमच्या समोर ठेवलेला होता की याच्यामध्ये आपल्याला काय करता येऊ शकतो. मुलांना शेवटी इतकंच सांगेल, मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. सिर्फ पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से भरारी, या परिस्थितीमधून सुद्धा बाहेर पडायचं आहे. आणि ही भरारी घेण्याची ताकद तुमच्या पंखांमध्ये निश्चित आहे, फक्त तुम्हाला उडण्याची देण आहे. आपल्याला पंख पसरून बाहेर पडायचे तेव्हाच तुम्हाला तुमच्या पंखांची ताकद कळणार आहे. तुमच्या पंखांची, तुमच्या भरारीची हे जग वाट पाहते. तुम्ही आयुष्यात जे काही कराल ते कराल, पण जे कराल ते मनापासून करा, याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देते. आणि या ठिकाणी मी थांबते. आज या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था रायगड यांच्या प्राचार्य टोके मॅडम, महाजन सर, राठोड मॅडम या सगळ्यांचे आभार मानते. आपण सगळ्यांनी मला ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपलेही आभार मानते आणि या ठिकाणी थांबते. धन्यवाद. धन्यवाद शिंदे मॅडम. नक्कीच योग्य मॅडम. थांब, झाले माझे. ओके ओके ओके. धन्यवाद मॅडम. योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीकडून मिळालेले ज्ञान हे नेहमीच माणसांना त्यांचे विचार आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडतात. आणि अशाच पद्धतीने या टर्निंग पॉइंट मध्ये आपण जे आज ज्ञान आमच्या विद्यार्थ्यांना दिलेले आहे त्याचा निश्चितच आमच्या विद्यार्थ्यांना व पालकांना अगदी लाख मोलाचा फायदा होणार आहे. यानंतर मॅडम आपण युट्यूब लाईव्ह वर जर काही प्रश्न आले असतील, विद्यार्थ्यांच्या काही शंका असतील तर त्या शंकांचं निरसन करावं. त्यासाठी कुताळ सरांना मी अशी विनंती करते, कुताळ सर युट्यूब लाईव्ह वर जर काही प्रश्न आलेले असतील तर ते प्रश्न आपण इथे मॅडमच्या समोर मांडायचे आहेत, म्हणजे मॅडम त्यांना उत्तरे देतील. ओके मॅडम. 4-5 प्रश्न आलेले आहेत. पहिला प्रश्न जानवी पांचाळीने विचारलेला आहे, फाउंडेशन एक्झाम म्हणजे काय? फाउंडेशन एक्झाम ही आपण चाळणी परीक्षा म्हणू शकतो.
की ज्या मुलांना सीए करायचे म्हणजे हजारो मुलं तिथे एंट्री करतात पण हजारो सीए तयार होत होते त्यातले काहीशे मुलं तयार होतात सीए म्हणून काम करत असतात सीए म्हणा किंवा सीएस म्हणा तर त्याच्यासाठी एक चाळणी लावली जाते तुमचं बेसिक पाहिलं जातं बेसिक नॉलेज पाहिलं जातं आणि जर तुम्हाला तुमच्याकडे ते बेसिक नॉलेज आहे हे लक्षात आलं तरच पुढे इंटरमिजिएटला तुम्हाला जाता येतं म्हणजे एक चाळणी परीक्षा म्हणूया जेणेकरून तुमची ती बेसिक परीक्षा असते तुमचं बेसिक नॉलेज तिथे पाहिलं जातं आणि मग तुम्हाला पुढे जाता येतं त्यामुळे फाउंडेशन ही परीक्षा ही बेसिक नॉलेजची परीक्षा असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे की सीए होण्यासाठी गणित हा विषय कंपल्सरी आहे नाही असं अजिबात कुठेही लिहिलेलं नाही की गणित हा विषय आवश्यक आहे. तुमचा गणित विषय नसेल तरी सुद्धा तुम्ही सीए होऊ शकता मात्र गणित असेल गणित विषय असेल तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो हे निश्चित. गणित विषय 11वी 12वीला असेल तुमचं कॉमर्सला ग्रॅज्युएशनला असेल तर त्याचा फायदा होऊ शकतो पण गणित विषय नाही म्हणून तुम्ही सीए होणार नाही असं नाही. गणित न घेता सुद्धा तुम्हाला सीए करायचं आहे. ओके मॅडम. तिसरा प्रश्न असा आहे बळीराम पाटील यांनी विचारलाय की ते म्हणतात माझं गणित चांगलं आहे मग मी 12वी नंतर कुठला चांगला कोर्स करू. गणित चांगलं आहे आता गणित नुसतं गणित जर हा विषय घेतला तर सीएचा ऑप्शन तर मी सांगितलेलाच आहे त्याच्याबरोबर तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन आहेत स्टॅटिस्टिशियन आहे मॅथमॅटिशियन आहे त्याच्याबरोबर तुम्हाला दुसरा कोणता विषय आवडतो हे पण महत्वाचं आहे. समजा तुम्हाला इकॉनॉमिक्स आवडत असेल तर तुम्ही अर्थशास्त्रामध्ये पुढे जाऊ शकता तुम्हाला म्हणजे विमा क्षेत्रामध्ये जाता येईल बँकिंग क्षेत्रामध्ये जाता येऊ शकतं या पद्धतीने तुम्हाला पुढे जाता येईल पण फक्त गणित आता गणित म्हणजे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार एवढंच येत नाही. आपण ज्या वेळेला अरिथमॅटिक शिकतो त्यावेळेला ह्या गोष्टी शिकतो जेव्हा मॅथमॅटिक्स शिकतो त्यावेळेला त्यात वेगळ्या गोष्टी शिकलेल्या असतात. तर ह्या म्हणजे गणितामधल्या नेमक्या कुठल्या संकल्पना तुमच्या क्लिअर आहेत गणितामध्ये नेमका तुमची कमांड तुमचा हे कशावर आहे हे आपल्याला पाहावं लागेल आणि त्या पद्धतीने पुढे जाते. पण बेसिक जर पाहायला गेलं तर तुम्ही बीकॉम होऊन कॅशियर म्हणजे बँकेमध्ये असेल विमा क्षेत्रामध्ये असेल मार्केटिंगमध्ये असेल तुम्हाला पुढे जाता येऊ शकतो. त्याच्याबरोबर तुमच्या क्षमता ह्या आपण पाहायला पाहिजे तुमच्याकडे ज्या क्षमता आहेत त्या चांगल्या असतील तर त्या पद्धतीने मग मॅनेजमेंट लेवलमध्ये आपल्याला जाता येऊ शकतं का आपल्याला इतर कोणतं म्हणजे मास कम्युनिकेशन सारखं क्षेत्र निवडता येऊ शकतं का एमपीएससी सारखं क्षेत्र निवडता येऊ शकतं का याही गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहेत. ओके मॅडम. त्यानंतर प्रश्न आहे टॅक्स कन्सल्टंट बनण्यासाठी काय करावे लागेल. टॅक्स कन्सल्टंट बनण्यासाठी तुम्हाला एखादी डिग्री आणि त्याच्यानंतर टॅक्सेशन मधले जे अभ्यासक्रम आहे ते पूर्ण करावे लागतील. आफ्टर 12th और आफ्टर डिग्री यू कॅन डू इट. ओके मॅडम. त्यानंतरचा प्रश्न आहे सीए होण्यासाठी 12वी मध्ये जास्त गुण हवेत का. नाही मला कळाल नाही प्रश्न जरा रिपीट करता प्लीज. म्हणजे 12वी मध्ये जास्त मार्क पाडावे लागतील का म्हणजे सीए होण्यासाठी. नाही असं अजिबात नाही. एक लक्षात घ्या सीए होणं हे तुमच्या 12वीच्या मार्कांवर अजिबात अवलंबून नाही. फक्त तुम्हाला बेसिक जे आहे की 12वी परीक्षा तुम्हाला 50-55% पास होणं हे अपेक्षित आहे 12वी पास असणं अपेक्षित आहे त्या ठिकाणी जास्त मार्क पाहिजेत असं नाही. कारण सीए ला जाण्यासाठी तुमच्या 12वीच्या विषयांचा अभ्यास करण्यापेक्षा तुमच्या बेसिक कन्सेप्ट ज्या आहेत त्या क्लिअर असणं गरजेचं आहे. काही गणिती संकल्पना असतील तुमच्याकडे असणारी गती आणि अचूकता असेल स्पीड अँड अॅक्युरसी त्याचबरोबर तुमच्याकडे गणितीय ज्ञान आहे त्याच्यावर टिकाटी पाहिजे. तुम्ही एकादशी किती वेळ बसू शकता पण सीएचा अभ्यास करायचं ही कोणती गोष्ट नाही. 12-12, 14-14 तास पासून अभ्यास करणारी मुलं मी पाहिलेली आहे. अशा वेळेला तुमच्याकडे ती चिकाटी आणि सगळ्यात महत्वाचं सीए हा हे क्षेत्र असं आहे की ज्याच्यातून तुम्हाला एकदा पहिल्यांदा गेलात आणि यश मिळेल असं कधीच होत नाही. त्याच्यामुळे तुमच्याकडे ती चिकाटी आहे का तुमच्याकडे ते नॉलेज आहे का आणि तुमच्याकडे स्पीड अँड अॅक्युरसी आहे का या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. ओके मॅडम. पुढील प्रश्न विचारला एका विद्यार्थ्याने की बीकॉम साठी गणित विषय हा अनिवार्य आहे का म्हणजे गणित येणं चांगल्यापैकी अनिवार्य आहे. हॅलो मॅडम आवाज येत नाही.
हॅलो. हा मॅडम, पुढील प्रश्न असा होता की बीकॉम साठी गणित हा विषय अनिवार्य आहे का? नाही, बीकॉम साठी गणित हा विषय अनिवार्य नाही. ओके मॅडम, एक दोन मिनिट. ओके, शेवटचा प्रश्न आहे, कॉमर्स मध्ये मराठीसाठी काही करिअर आहे का, मराठी माध्यम? हा, आता मराठी विषय आवडतोय तुम्हाला आणि तुमचं कॉमर्स आहे, तर तुम्ही शिक्षक म्हणून जाऊ शकता. त्याच्यानंतर तुम्हाला कॉमर्स मध्ये ब्लॉग लेखन असेल तर ते तुम्ही करू शकता. मास कम्युनिकेशन आहे, कारण मराठी आहे, तुमची भाषेवर कमांड असेल तर तुम्हाला बातमीता येणं ही गरजेची असेल. अशा वेळेला तुमचं कमांड त्याच्यावर असेल तर मला मास कम्युनिकेशन सारखं क्षेत्र उपलब्ध. ओके, धन्यवाद मॅडम. राठोड मॅडम. ओके, यानंतर पुढे जाऊयात आपण. विद्यार्थ्यांच्या जवळपास शंकांचं समाधान आपण केलेलं आहे. यानंतर कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण वळूयात. आदरणीय वाघ सरांना मी अशी विनंती करते की वेबिनारला उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन करावे. आदरणीय वाघ सर. वाघ सर, हॅलो, आवाज पोचतोय मॅडम माझा? हॅलो, हॅलो, आवाज पोचतोय का मॅडम माझा? येतोय. हॅलो सर, येतोय आवाज. ओके ओके. या आभासी ऑनलाईन वेबिनारला उपस्थित सर्व, हो ओके ओके, या ऑनलाईन वेबिनारला उपस्थित सर्व विद्यार्थी मित्र, आमची डायटची संपूर्ण टीम आणि खास या वेबिनारचे ज्या व्याख्याता होत्या डॉक्टर शिंदे मॅडम, यांना खास धन्यवाद डायटच्या वतीने व्यक्त करतो की जवळपास 2 तासापासून विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे खेळून ठेवलं होतं, त्यामुळे व्यक्तिशः मी व आमच्या परिवारातर्फे त्यांना धन्यवाद व्यक्त करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण जे जग बघत आहोत त्या जगाची एकंदरीत कल्पना आपल्या समोर ह्या ठिकाणी मॅडमांनी चांगल्या प्रकारे समोर सादर केलेली आहे. एक आपण बघतो की आपल्या जीवनामध्ये किंवा आपण ज्या काही चांगल्या यशोगाथा या ठिकाणी बघत असतो यशस्वी व्यक्तींच्या, त्या ठिकाणी आपल्याला धीरूभाई अंबानी सारखा व्यक्तीचं चित्र ज्या वेळेला डोळ्यासमोर येतो, वॉरेन बफेटचं चित्र डोळ्यासमोर येतो किंवा फोर्डचं चित्र डोळ्यासमोर येतो किंवा अनेक ज्या यशस्वी व्यक्ती झालेल्या आहेत कुठल्याही क्षेत्रातील असो, म्हणजे इवन चित्रपट सृष्टीतील अमिताभ बच्चन जरी बघितलं तरी ते ज्या वेळेला ह्या ठिकाणी आकाशवाणी केंद्रासाठी मुलाखतीला गेलेले होते तरी ह्या व्यक्ती काही ठिकाणी अयशस्वी झालेले आपल्याला दिसतात, परंतु वेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी सर्वोच्च शिखर जे शिखर असेल एव्हरेस्ट असेल ते त्यांनी गाठल्याचं आपल्याला दिसून येतोय. म्हणजे माझ्या डोळ्यासमोर काही विद्यार्थी असे दिसतात की 10वी 12वी पर्यंत वर्गामध्ये अत्यंत हायेस्ट अत्यंत चांगल्या प्रकारचे गुण प्रथम क्रमांकाचे ते विद्यार्थी, त्यानंतर मात्र 10वी नंतर 12वी नंतर पुढे काय झालेलं आहे त्याचा त्यांचा थानपत्ता तेवढासा लागत नाही, परंतु 10वी 12वी पर्यंत काही व्यक्तींनी कुठल्याही पद्धतीने आपली चमक दाखवलेली नाही, परंतु 10वी 12वी नंतर अशी काही मजल गाठलेली असं काही सूर त्यांना मिळालेलं आहे की जीवनात ते यशस्वी झाल्याचं आपल्याला दिसून येत. मग याला कारण काय असू शकेल, तर एक महत्वाचं आहे की साने गुरुजींनी श्यामची आई नावाचं बहुतेकांनी ते वाचलेलं आहे आणि त्यात अनेक रात्री त्या ठिकाणी व्यक्त केलेले आहे. रात्रीमध्ये भगवद्गीतेमध्ये देखील या ठिकाणी श्रीकृष्णाने ज्ञान कर्म भक्तीचा त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. या ठिकाणी महात्मा गांधीजींनी जी शिक्षणाची व्याख्या केलेली आहे त्यामध्ये देखील 3 एचा त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे, हँड हेड हर्ट, म्हणजे ह्या 3 गुणांचा त्या ठिकाणी मानवाने नेहमी वापर केला आणि आपली प्रगती साधली पाहिजे.
आणि ह्याच गोष्टीच्या दृष्टिकोनातून आम्ही ज्या वेळेला कसं आहे हे जर मी शांत बसलो म्हणजे या ठिकाणी मॅडमांनी पर्चेसिंगचा चांगल्या पद्धतीने विचार मांडलेला आहे. पर्चेसिंग मध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की एक आमच्या बोली भाषेमध्ये एक महान व्यक्त केली जाते की जो कोणी बोलणारा असतो आपलं मत चांगल्या प्रकारे प्रेझेंट करणारा असतो सादरीकरण करणारा असतो म्हणजे विक्रेत्याच्या भाषेत जो चांगल्या पद्धतीने आपल्या मालाचा प्रचार प्रसार करतो त्याचा माल त्या ठिकाणी कोणत्या क्वालिटीचा ते न बघता तो खपतो आणि एखाद्याचा चांगला माल जरी असेल आणि तो त्या ठिकाणी त्या मालाचा प्रचार प्रसार करत नसेल तो बोलत नसेल तर तो त्या पद्धतीने माल विकला जात नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये महत्वाचा असतो विचारण्याची प्रक्रिया देवाण विचार देवाणघेवाण करण्याची प्रक्रिया ज्याला इंग्रजीमध्ये आस्क म्हणतात. ए एस के ए फॉर ऍटिट्यूड एस फॉर स्किल आणि के फॉर नॉलेज ह्या आजच्या जगामध्ये खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि या ठिकाणी मॅडमांनी जे खास व्यक्त केलेले आहे या तिन्ही क्षेत्राशी आमचा संबंध कुठे येतोय ते आम्ही स्वतःला पडताळून बघितलं पाहिजे. एकदा जर आम्हाला या तिघ क्षेत्राची माझ्यामध्ये काय काय भरलेलं आहे हे जर एकदा जर समजलं तर मी त्याचा कौशल्याने वापर करू शकतो चांगल्या पद्धतीने वापर करू शकतो आणि माझं जीवन या ठिकाणी फुलवू शकतो. म्हणजे या ठिकाणी ऍटिट्यूड खूप महत्वाची आहे. म्हणजे या ठिकाणी 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांची भविष्यात त्याने कुठला व्यवसाय निवडावा किंवा कोणत्या साईडला त्याने जावं ह्या दृष्टिकोनातून आमचं ही हा जो विभाग आहे शालेय शिक्षण विभागाचा व्होकेशनल गायडन व्यवसाय मार्गदर्शन हा त्या विद्यार्थ्यांना एक प्रकारे करिअर गायडनच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करतात. आमचे हे जे सगळे साथी आहे म्हणजे सिद्धे मॅडमांसारखे हे लोक त्या पद्धतीने काम करतात. हे एका ध्येयाने वेळी झालेली आहे की ही जी विद्यार्थी आहे हे आमच्या देशाचं एक चांगलं क्रीम आहे. हे क्रीम भलत्या ठिकाणी जाऊ नये आणि वाया जाऊ नये अशा पद्धतीची इच्छा असते की एका ठिकाणी योग्य त्या प्रवाहात जर गेलं तर यांच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं प्रॉडक्ट बाहेर पडू शकतो जे आमच्या समाजाला आमच्या देशाच्या विकासाला हातभार लावू शकतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा स्वतःचा विकास ज्या वेळेला घडतो तो पर्याय आणि अप्रत्यक्षपणे देशाच्या विकासाला हातभार लावत असतो. म्हणजे ज्या वेळेला आम्ही धीरूभाई अंबानींचा विचार करतो धीरूभाई अंबानींनी स्वतःची कोट्यवधीची संपत्ती गोळा जरी केलेली असली तरी आमच्या देशावर देखील त्यांचे खूप मोठे परिणाम या ठिकाणी झालेले दिसून येतात. आमच्या देशामध्ये अनेक उद्योगधंदे या ठिकाणी वाढीला लागलेले आहेत. म्हणजे फार 10-20 वर्षापूर्वी फोनसाठी या ठिकाणी जी रांग लावावी लागत होती आज प्रत्येकाच्या हातामध्ये या ठिकाणी फोन मिळत आहे डाटा त्या पद्धतीने उपलब्ध होत आहे. आणि आजच्या ह्या कोरोनाच्या काळात ज्यावेळी आम्ही शाळेमध्ये जाऊन रितसर शिक्षण घेऊ शकत नाही अशा काळात डाटाच्या माध्यमातून आम्ही ऑनलाईन आभासी पद्धतीने आमचं शिक्षण पूर्ण करू शकत आहे एकमेकांशी देवाणघेवाण करू शकत आहे. म्हणजे एखादा व्यक्ती ज्या वेळेला अशा पद्धतीने योग्य प्रवाहात पडतो योग्य त्या पद्धतीने स्वतःच्या स्किलचा असेल स्वतःच्या ज्ञानाचा तो त्या ठिकाणी योग्य वापर करून घेतो समाजातील घटकही अशा व्यक्तीला मदत करायला तयार असतात त्यात जीवन फुलतो समाजाचं जीवन फुलतो राष्ट्राचं जीवन फुलतो राष्ट्राची प्रगती होती. आणि एकंदरीत संपूर्ण मानव जातीचं उद्दिष्ट काय तर प्रत्येक मानव जात प्रत्येक मनुष्याचा उत्कर्ष व्हावा आणि पर्यायाने समाजाचा राष्ट्राचा विकास व्हावा हे अपेक्षित आहे. आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी हे वेबिनार आयोजित केलेलं होतं. कारण आमची 10वी 12वीची मुलं काही ग्रामीण भागातील मुलं असतात पुढे काय करावं याची माहिती नसते. घरात आई वडील असतात थोडेफार शिकलेले जरी असले तरी ते ज्या फील्डमध्ये तेवढ्या फील्ड पुरतच त्यांचं ज्ञान मर्यादित असतो. अनेक फील्ड या ठिकाणी आमच्या समाजात आहे. मॅडमांनी त्यांच्या या ठिकाणी सादरीकरणामध्ये व्याख्यानामध्ये उल्लेख केलेला आहे की अशा पद्धतीची चांगली क्षेत्र या ठिकाणी उपलब्ध आहेत परंतु आम्हाला माहित नाही आमच्या अंगी त्याचे स्किल आहेत सगळी कौशल्य आमच्यामध्ये भरलेली आहे परंतु आम्हाला माहित नाही आणि मग आम्ही त्याच्यापासून दूर राहतो. बऱ्याचदा अशा पद्धतीची वेळ येते की आपल्याला माहित नसतो आणि आपण कदाचित चुकीच्या गाडीत बसतो. म्हणजे मला गावाला जायचं असतो बाजूला प्लॅटफॉर्मवर 2-3 गाड्या लागलेल्या असतात एक गाडी अगोदर सोडून मला माहित नसतं की ती गाडी त्या गावावरून जाईल की नाही आणि मी त्या गाडीत बसत नाही आणि नंतरच्या गाडीची वाट बघतो आणि नंतरची गाडी देखील फार उशिराने येते आणि तिला अडचणी निर्माण होतात आणि अगोदरची जी गाडी माझ्या अज्ञानामुळे मी सोडलेली असते ती गाडी वेळेवर त्या ठिकाणी पोहोचते. आता वेळेवर मी जर पोहोचलेलो असेल तर वेळेवर पोहोचण्याचे अनेक फायदे होऊ शकतात आणि जर मी वेळेवर जर पोहोचलो नाही तर अनेक तोटे होऊ शकतात हे आपण इमॅजिन करून जाणू शकतो.
कारण तितके तुम्ही प्रगल्भ झालेले आहात मित्रांनो. एखाद्या विचार मनामध्ये आला तर त्याचा तुम्ही कल्पना विस्तार करू शकता कि मी जर वेळेवर पोहोचलो तर त्याचे मला काय काय फायदे होऊ शकतात आणि मी जर वेळेवर पोहोचलो नाही तर माझे काय काय तोटे होऊ शकतात. आपल्या जीवनाचंही त्याच पद्धतीचं आहे. आपण योग्य त्या गाडीत जर वेळेवर बसलो नाही तर आपल्या जीवनातला असतो तर ते सोनं न होता वेगळ्या पद्धतीतल्या आजूबाजूच्या समाजामध्ये काही व्यक्तीच्या चित्रावरून आपल्याला दिसून येतो. म्हणजे असं म्हटलं जातं की तो व्यक्ती फार हुशार होता पण काय आज काय झालं त्याला काही कळलं नाही, योग्य त्या पद्धतीने त्याने पुढे लक्ष घातलं नाही आणि एक जीवन वाया गेलो. वाईट वाटतो अशा व्यक्तींना बघून असं समाजातील इतर लोक व्यक्त करतात. मग आम्हाला आमचं जीवन अत्यंत परमेश्वराने दिलेलं एक चांगली देणगी आहे, तिचा सदुपयोग करायचा आहे. आणि मग अशा पद्धतीने हा सदुपयोग आमच्या वैयक्तिक कारणासाठी असेल, आमच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून असेल, आमच्या कुटुंबासाठी असेल, आमच्यावर जे प्रेम करणारे आहेत, जे अपेक्षा ठेवून आहेत, त्यांची आम्हाला अपेक्षा पूर्ती करायची आहे. आणि त्या दृष्टिकोनातून हे जे वेगवेगळे कोर्सेस आहेत ते कोर्सेस आपल्या समोर भरपूर आहेत. एक सांगायचा अर्थ मुद्दा दुसरा असा मी या ठिकाणी व्यक्त करतो. मग अशी एका विद्यार्थ्याने व्यक्त केलं की कॉमर्सच्या दृष्टिकोनातून आम्हाला मराठी माध्यमातून करता येण्यासारखे आहे का. मित्रांनो, तुम्ही भाषेची अडचणी बाहू फारसा करू नका. कारण पहिली गोष्ट अशी आहे की जर तुम्ही प्रवाहात जर उतरलात तर आपोआप तुम्हाला पोहता जरी येत नसलं तरी तुम्ही बुडणार म्हणून हातपाय हलवायला लागतो मनुष्य आणि आपोआप तो पोहत पोहत किनाऱ्यावर येतो. त्यामुळे मी बुडेल ही भीती मनातून काढा. तुम्ही नक्कीच तरणार एवढा विश्वास तुमच्यामध्येही आहे आणि आम्हाला देखील आहे. दुसरी गोष्ट, या ठिकाणी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी भाषेच्या दृष्टिकोनातून बरीच शिथिलता आणलेली आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या जवळच्या भाषेतून शिक्षणाची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाते. म्हणजे इंजिनिअरिंग सारखं क्षेत्र देखील या ठिकाणी मराठी माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. त्यामुळे कॉमर्स असेल किंवा काय असेल, कारण जसजसे या ठिकाणी समाजातील खालचे घटक या ठिकाणी शिक्षणाच्या प्रवाहात येत आहेत, या ठिकाणी पदवीधरांची संख्या वाढत जात आहे, आमच्या वाड्या वस्तीवरील मुले या ठिकाणी शिकत आहेत, ग्रॅज्युएट होत आहे, आपोआप त्यांच्या भाषेमध्ये हे ह्या विषयाचं ज्ञान ते त्या ठिकाणी पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आपोआप या ठिकाणी ग्लोबलायझेशन कडून या ठिकाणी स्थानिकीकरणाकडे आमचा प्रवास सुरू झालेला आहे. त्यामुळे भाषा हा ही आम्हाला जागतिक स्तरावरची भाषाकडे जाण्याच्या आम्हाला आमचा जो स्थानिक भाग आहे त्यापूर्वी भाषामध्ये आम्हाला कशा पद्धतीने शिकता येईल असा जरी तुमचा विचार असेल तरी त्यात तुम्हाला अडचण येणार नाही. तुम्ही फक्त मनात खुंदाट बांधा नेमकं काय करायचं आहे, तुमच्यामध्ये कोणकोणते ऍटिट्यूड आहेत, कोणती कौशल्य तुमच्यामध्ये आहे. ही फक्त या ठिकाणी ज्या काही कल चाचण्या झालेल्या असेल किंवा या पद्धतीचे शिंदे मॅडम किंवा आमची एक पूर्ण राज्यामध्ये जवळपास 460 अशा पद्धतीची तज्ज्ञ मंडळी आहेत की ज्यांच्या माध्यमातून आपण आपल्या स्वतःला आजमावून घेऊ शकतो, आपण कुठं जाऊ शकतो याबाबत अशी मंडळी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी तत्पर आहेत, तयार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन आपण आपलं जीवन सुखकर करू शकतो, यशस्वी होऊ शकतो. तुम्ही यशस्वी व्हा अशी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. राठोड मॅडम, कुताळ सर. धन्यवाद सर. आपण यस सर धन्यवाद. आपण सुद्धा अगदी कमी वेळेत विद्यार्थ्यांना बोलायचं मार्गदर्शन केलेलं आहे. यानंतर बराच वेळ झालेला आहे त्यामुळे आता आपण अगदी शेवटच्या टप्प्याकडे जात आहोत. आभार प्रदर्शनासाठी मी आमंत्रित करते रोहन पाटील यांना. रोहन पाटील सर. सर्वांना नमस्कार. आज आपण कंटिन्युअस प्रोफेशनल डेव्हलपमेंट म्हणजे सीपीडी या विभागांतर्गत हे जे काही व्यवसाय निवड मार्ग शिबिर आयोजित केलं होतं, सत्र तिसरं, आणि या सत्राला आज जो आपला उत्स्फूर्त असा सहभाग मिळाला आणि सुंदर असं जे आपला विवेचन करून दिलेलं आहे म्हणजे शिक्षण क्षेत्राखेरीज कोणकोणत्या प्रकारच्या वाटा ह्या आपल्याला जीवनामध्ये आवश्यक आहेत आणि त्या वाटा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं हे खूप मोठं कार्य आहे. कारण विद्यार्थी दशेमध्ये असताना त्यांना योग्य मार्ग निवडणं हे खूप चॅलेंजिंग असतं आणि हा मार्ग जो दाखवतो तोच खरा गुरु आणि त्याचं श्रेय आज म्हणावं तर डॉक्टर मंगल संजय शिंदे यांनी आमच्या 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना अतिशय अचूकपणे दिलेलं आहे. पीपीटीद्वारे त्यांनी प्रेझेंटेशन केलेलं आहे
आणि खूप छान त्यांनी ओघोत्या भाषेमध्ये मुलांना समजेल असं, शिवाय ज्या विद्यार्थ्यांना काही शंका होत्या प्रश्न होते त्यांचं देखील त्यांनी चांगल्या प्रकारे निरासरण केलं आहे. तर त्यांचं या प्रोग्रामच्या निमित्ताने आपले ह्या डायट जिल्हा शिक्षण संस्था पनवेल आणि शिक्षण विभाग रायगड विभाग रायगड जिल्हा च्या वतीने आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे या प्रोग्रामची प्रोग्राममध्ये खऱ्या अर्थाने आम्हाला जी प्रेरणा आहे ती म्हणजे जिल्ह्याचे आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्मान्य डॉक्टर किरण पाळे साहेब यांचंही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या प्रमुखा चंद्रकला टोके मॅडम प्राचार्य, त्याचप्रमाणे या रायगड जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी सन्मान्य डॉक्टर फणसे मॅडम यांची देखील प्रेरणा आहे, मार्गदर्शन आहे, त्यामुळे त्यांचेही आम्ही या प्रोग्रामच्या निमित्ताने आभार मानतो. तसेच या प्रोग्रामसाठी आज उपस्थित आपल्या या सीबीडी विभागाचे प्रमुख सन्माननीय श्री सुभाष महाजन सर ज्येष्ठ अधिव्यक्ता डायट पनवेल, त्याचप्रमाणे डॉक्टर संजय वाघ ज्यांनी आता आपल्याला खूप चांगल्या प्रकारे मुलांना मार्गदर्शन केलेलं आहे ज्येष्ठ अधिव्यक्ता डायट पनवेल, त्याचप्रमाणे श्री सागर तुपे साहेब ज्येष्ठ अधिव्यक्ता डायट पनवेल यांचे मी या ठिकाणी प्रोग्रामच्या निमित्ताने आभार मानतो. तसेच ह्या प्रोग्रामचं संपूर्ण संचालन नियोजन आणि अर्थातच हे हा प्रोग्राम यशस्वी व्हावा यासाठी ज्यांनी मेहनत घेतलेली आहे, खऱ्या अर्थाने ज्यांनी हा प्रोग्राम लीड केला त्या म्हणजे सीपीडी विभागाच्या उपविभाग प्रमुख सन्मान्य सुंदर राठोड मॅडम अधिव्यक्ता राईट पनवेल यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. तसेच या प्रोग्रामसाठी आमचे अधिव्यक्ता सन्मान्य श्रीमती ममता पवार मॅडम, श्री राजेंद्र लट्टे साहेब, त्यानंतर रामदास सोने साहेब, त्याचप्रमाणे संतोष साहेब यांचं या सर्व अधिव्यक्त्यांचं मी या प्रोग्रामच्या निमित्ताने आभार मानतो. तसेच या प्रोग्रामसाठी आज उपस्थित जिल्ह्यात रायगड जिल्ह्यातील सर्व परिवेश यंत्रणा, त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रातून ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ज्या ज्या परिवेश यंत्रणेचा लाभ घेतलाय ती सर्व परिवेश यंत्रणा, मग त्यामध्ये या ठिकाणी आमचे प्रत्येक तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी असतील, विस्तार अधिकारी असतील, केंद्रप्रमुख असतील. तसेच या प्रोग्रामसाठी तालुका सर्व काम विशेष साधन व्यक्ती, त्याचप्रमाणे विशेष म्हणजे आभार मानायचे म्हणजे या प्रोग्रामसाठी ज्यांनी हे ऑनलाईन सबस्क्रिप्शन आपल्याला दिलेलं आहे, स्ट्रीमिंग केलेलं आहे, लाईव्ह स्ट्रीमिंग होतं युट्यूबला, ते आमचे श्री गणेश पुताळ सर आयसीटी तज्ज्ञ विशेष सहाय्यक, त्याचप्रमाणे सर्व उपस्थित आज सर्व विशेष सहाय्यक यांचे मी या ठिकाणी प्रोग्रामच्या निमित्ताने आभार मानतो. या प्रोग्रामसाठी आपल्याला संपूर्ण जिल्ह्यातून ज्या ज्या शाळांच्या मुख्याध्यापकांनी सहकार्य केलेलं आहे ते मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद की मुलांनापर्यंत ही लिंक पोहोचवली आणि विद्यार्थ्यांना याचा लाभ घ्यायला सांगितला, आणि हे सगळे विद्यार्थी मित्र की ज्यांनी आता तर हे पाहिलं आहे परंतु युट्यूबच्या माध्यमातून ते हा प्रोग्राम अनेक वेळा पाहू शकतात, त्यांच्या शंकांचं निरसन होईपर्यंत पोहोचतात, तर ह्या सगळ्या विद्यार्थी मित्रांनी याचा लाभ घेतला त्याबद्दल त्यांचंही आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच या प्रोग्रामसाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं सर्वांचा आभार मानतो, आणि जर कोणाचे आभार आले असेल तर त्यांचे मी आभार मानतो. विशेष पुन्हा एकदा मी आभार मानतो डॉक्टर मंगल शिंदे मॅडम की तुम्ही वेळ दिलात आणि खूप चांगल्या प्रकारे मुलांपर्यंत पोहोचलात आणि एक सुसंवाद घडून आणला, त्याबद्दल तुमचे पुन्हा आणि मी या ठिकाणी उपविभाग प्रमुख राठोड मॅडम विनंती करतो की त्यांनी हा प्रोग्राम या ठिकाणी सांगता करावी. धन्यवाद. धन्यवाद रोहन पाटील सर. अशाच पद्धतीने पुढच्या आठवड्यात आपण एक नवीन विषय घेऊन येणार आहोत. पुढच्या आठवड्यात सुद्धा अशाच पद्धतीने मोठ्या संख्येने आपण सर्वांनी जॉईन व्हायचे आहेत. आज इथे आपण थांबूयात. सर्वांचे पुनश्चेदा धन्यवाद. धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद मॅडम. धन्यवाद.